नमस्कार. आज आपण इथे का जमलेलो आहोत, आपल्या सर्वांना कालच सूचना मिळालेली आहे. विषद्रव्यांचा चिकित्सेमध्ये उपयोग या विषयावरती पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या अधिष्ठाता आज मार्गदर्शन करणार आहेत. आपण असं बघतो की बरेचसे प्रशासकीय अधिकारी आपण आपल्या कार्यकालामध्ये बघत असतो. एक खूप चांगला अकॅडमिशियन असतो तो चांगला प्रशासक होईलच असं नाही. एक खूप चांगला प्रशासक असतो तो खूप चांगला अकॅडमिशियन असेलच असं नाही. आणि तो क्लिनिशियन असेलच हे तर दुर्मिळच असतं. परंतु एक चांगला अकॅडमिशियन, एक चांगला क्लिनिशियन आणि एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असे तीनही गुण ज्यांच्यामध्ये लाभलेले आहेत किंवा एकत्रित आलेले आहेत असे अधिष्ठाता आज आपल्यामध्ये आहेत. आणि हा फार दुर्मिळ योग असतो. आपल्यासाठी हे अधिष्ठाता आहेत, परंतु आमच्यासाठी ते शिक्षक आहेत, आमचे टीचर आहेत. कारण पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दरम्यान त्यांनी आम्हाला रसशास्त्र शिकवलेलं आहे. रसशास्त्र आणि भाषाच्या कल्पनेचे तसे ते आमचे गुरु पण आहेत. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसमध्ये खूप प्रश्न पडतो. खूप सारे गुगुळ असतात. गोक्षुरादी आहे, योगराज आहे, महाकैश्वर गुगुळ आहे, अनेक सारे कल्प असतात. नेमका कुठला कल्प कुठे वापरायचा, कुठला गुगुळ कुठे वापरायचा, कुठलं औषध कुठे वापरायचं, कुठल्या अवस्थेवर वापरायचं, कुठल्या हेतूनुसार कुठलं औषध वापरायचं, हे मात्र विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. अनेक वेळा विद्यार्थी विचारतात अश्वकंचुकी आहे, इच्छाभेदी आहे, मग इच्छाभेदीच कुठे वापरायची, अश्वकंचुकी कुठे वापरायची, किंवा लक्ष्मीविलास रस आहे, त्रिभुवनकीर्ती आहे, त्रिभुवनकीर्तीसारखाच कल्प आनंदभैरव आहे, मग आनंदभैरव ज्वरातिसारावर का आणि वातकफत ज्वरावर त्रिभुवनकीर्ती का, असे खूप प्रश्न असतात विद्यार्थ्यांना. तर ह्या प्रश्नांचं सोल्युशन कुठेतरी प्रॅक्टिसला निघण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. तुम्ही जेव्हा चिकित्सा करता, चिकित्सा करताना योग्य चिकित्सक कुठला, तर व्यवस्थित निदान करून ठराविक औषध त्या रुग्णाला दिली गेली पाहिजे. नाहीतर औषधाची लांब लिस्ट देणारे खूप मोठे चिकित्सक असतात. हे लागेल नाही तर ते लागेल, कुठला तरी टोला लागेल, हे बरोबर नाही आहे. तुम्हाला स्पेसिफिक औषध निवडता आलं पाहिजे. आणि जर तुमचं औषधाचं सिलेक्शन जर प्रॉपर असेल तर एकच छोटंसं औषध देखील चांगलं काम करतं. हे कळण्यासाठी गुरु लागतो, ज्याच्याकडनं तुम्हाला हे ज्ञान घ्यावं लागतं. तर आपल्या सुदैवाने आपल्यामध्ये असे एक रसवैद्य आपल्याकडे आहेत, जे की आपल्या अधिष्ठाताही आहेत आणि जे तुम्हाला स्वतःहून इंटरेस्टनं सांगू इच्छितात, काही मार्गदर्शन करू इच्छितात आहेत. आम्ही 2 वर्षांपूर्वी थर्ड इयर PG बॅच असताना त्या बॅचसाठी मुद्दामहून सरांचे कल्पांवरचे काही लेक्चर्स ठेवले होते की कल्पांचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, किती करायचा. कारण कालमर्यादा देखील ठरलेली असते, कुठला कल्प किती दिवस वापरायचा. जसं आरोग्यवर्धिनीचं एक बंडल दिलेलं आहे 42 दिवस, त्याच्यावरती वापरायची नाही आहे. आणि मग बऱ्याचदा जे टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट्स येतात, हे टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट्स इनज्युडिशियस यूज ऑफ मेडिसिन्समुळे असतात. तो मेडिसिनचा दोष नसतो. म्हणजे वैद्यांना समजलं पाहिजे कुठे थांबायचं. ड्रग टॉलरन्स नावाची गोष्ट असते की एखादा ड्रग आपण खूप काळ जेव्हा वापरायला लागतो औषध, तेव्हा ते साथम्य होतं आणि साथम्य झाल्यानंतर त्याचे रिझल्ट्स येत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक बारकावे आहेत. हे जो चिकित्सा करतो, ज्याने चिकित्सेमध्ये हे वापरून पाहिलेलं आहे, अनेक रुग्णांवर ज्यानं वापर केलेला आहे, तोच ते सांगू शकतो. तसंच ज्यानं स्वतःहून कल्पनिर्मिती केलेली आहे त्याला त्या कल्पातले बारकावे माहिती असतात. त्यामुळे एखादा कल्प का बनतो, त्या कल्पाच्या मागचा सिद्धांत काय आहे, कशामुळे तो कल्प तसाच बनवलेला आहे. जसं आपण बऱ्याचदा डिस्कस करतो की प्रवाळ आहे, गोदंती आहे, शंख आहे, शौक्तिक आहे, कपर्दिक आहे, सगळ्यांचं केमिस्ट्रिकली आपण जर ॲनालायसिस केलं तर सगळे कॅल्शियम सल्फेट आहेत किंवा कॅल्शियमचेच आहेत. परंतु गुणधर्म पाहिला तर प्रवाळाचा वेगळा, मौक्तिकचा वेगळा, शौक्तिकचा वेगळा, शंखचा वेगळा, कपर्दिकचा वेगळा, गोदंतीचा वेगळा आहे. आणि त्यांचा रोगाधिकार पण भिन्न भिन्न आहे, दोषघ्नता पण भिन्न भिन्न आहे. तर आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी आपण खापर्डे सरांना विनंती केलेली आहे की सर तुम्ही हे विद्यार्थ्यांना समजून सांगा.
जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीतले बारकावे समजतील आणि ते योग्य चिकित्सा करायला लागतील आणि योग्य औषधं रुग्णांना द्यायला लागतील. तर मी सरांना अशी विनंती करतो आहे की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांना करावे. आजचं जे काही सादरीकरण आहे ते विशिष्ट कोणासाठी नाही, म्हणजे ना ते काय चिकित्सेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, टीचरसाठी आहे, ना ते रचनेच्या किंवा क्रियेच्या पी जीसाठी आहे, रसशास्त्रवाल्यांसाठी तर मुळीच नाही. आणि इतर विषयामध्ये जे लोक एम डी करणारे विद्यार्थी आहेत एका विशिष्ट समूहासाठी नाही. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जे काही त्या ओघाने जे काही येत आहे ते तुम्ही त्या त्या बाजूने त्या त्या याच्याने घ्यावं, ते तुमच्या मागच्या विध मुलांना दिसणार नाही. तर ये प्रेझेंटेशन किसी खास स्टूडेंट्स के लिए नहीं है, वो सभी के लिए हैं जो आयुर्वेद क्षेत्र में चिकित्सा करना चाहते हैं, पेशेंट देखना चाहते हैं, सभी के लिए हैं जो आयुर्वेद के लिए अच्छा काम करना चाहते हैं. मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की आयुर्वेद आणि रसशास्त्र ह्या दोन वेगवेगळ्या प्रणाली आहेत. आयुर्वेद वेगळा आहे, रसशास्त्र वेगळा आहे. आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक वेगळे आहेत, रसशास्त्राचे आद्य प्रवर्तक वेगळे आहेत. गुरु वेगळे आहेत, शास्त्र वेगळं आहे, रसशास्त्र आणि सिद्ध एक आहे. आयुर्वेद त्याच्यामध्ये मध्ये हे सगळे मर्ज झाले आणि पुढे मग आयुर्वेद नावाची एक वेगळी पॅथी आपल्याला पाहायला मिळते. रसशास्त्राचं स्वतःचं निदान आणि चिकित्साशास्त्र आहे. रसचिकित्सक म्हणून एक वेगळा चिकित्सक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो. काही आयुर्वेद तज्ज्ञ पाहायला मिळतात, काही पंचकर्म तज्ज्ञ पाहायला मिळतात, काही शल्यतज्ज्ञ पाहायला मिळतात. सगळे लोक आपापल्या पद्धतीने काम करतात आणि सगळे आयुर्वेदाच्या हितासाठी काम करतात. परंतु रिझल्ट देण्याच्या दृष्टीने जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे रसशास्त्र. तुम्ही कितीही वर्ष प्रॅक्टिस केली आणि जर तुम्ही रिझल्ट देऊ शकले नाही, पेशंट बरे करून जर तुमचे पेशंट चालू फिरू शकले नाही, एक पेशंट दुसऱ्या पेशंटला सांगू शकला नाही की मी ह्या पॅथीमुळे बरा झालो किंवा ह्या वैद्याच्या चिकित्सेमुळे बरा झालो, ह्या डॉक्टरकडे गेलो तर बरा झालो, हे जर त्याने सांगू शकले नाही तर मग त्या चिकित्सा प्रणालीला फारसा काही अर्थ नाही. मागच्या 15 दिवसापूर्वी रायपूरला एक CME झाली होती ज्याच्यामध्ये 17 स्टेटचे 32 चिकित्सक रसशास्त्रज्ञ त्याच्यामध्ये आले होते आणि त्यांच्यासमोर हे एक प्रेझेंटेशन मला करायला सांगितलं होतं. आणि हे प्रेझेंटेशन त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही टीचर आहात, तुम्हाला आपल्या पद्धतीने ते घ्यायचं आहे. इथे विद्यार्थी पण आहेत, पदव्युत्तर विद्यार्थी पण आहेत, टीचर पण आहेत, तेव्हा सर्वांनी आपापल्या परीने याला घ्यायचं आहे. महत्त्वाचा विषय आहे की रसशास्त्रामध्ये विष औषधींची निर्मिती कशासाठी झालेली आहे, हा आपला मूळ विषय आहे. रसशास्त्रामध्ये विषकल्प, आपण द्रव्यगुणचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा विषद्रव्यांचा अभ्यास करतो आणि मोस्टली आपण त्याच्यामध्ये हर्बचा अभ्यास करतो, म्हणजे जे वनस्पतिक औषधं आहेत. आता हर्बल मेडिसिनच्या नावाखाली कोणता प्रवाह आपल्या समाजामध्ये येत आहे ज्याच्याने पेशंट तर बरे होत नाही परंतु औषधं मात्र खातो आणि कंपन्यांचे पोट आपण भरतो आहोत, तर हा पण एक प्रकार समाजामध्ये चालू आहे. आपल्याला पाहायचं आहे की रसशास्त्रामध्ये औषधी निर्मितीमध्ये विषकल्पांचा प्रभाव कुठपर्यंत आहे. आता विषद्रव्ये जेव्हा आपण विचार करतो तर ते वनस्पतिक विष पण आहेत. आपल्याकडे वत्सनापसारखं अतिशय महत्त्वाचं वनस्पतिक विष आहे, म्हणजे ते एका झाडाची मुळं आहेत. जेव्हा आपण वत्सनापचा विचार करतो तर आपण अशा पद्धतीचे पाहतो की एक हर्बल असं विष आहे आपल्याकडे जे वनस्पती आपल्याला पुरवते, जंगलातून त्याचा पुरवठा होतो. पण जेव्हा आपण मल्लकडे बघतो तेव्हा मल्ल हे मात्र आपल्याला खनिज विष म्हणून पाहायला मिळतं. जेव्हा आपण भिलाव्याकडे बघतो तर ते आपल्याला असं पाहायला मिळतं की नाही ते वनस्पतीपासून मिळालं आहे. आपण धतूरकडे पाहिलं, कण्हेरकडे पाहिलं तर ते आपल्याला असं वाटतं की नाही हे वनस्पतिक विष आहे. परंतु जेव्हा आम्ही हरताळकडे बघतो तेव्हा आम्हाला खनिज विषांची पण जाण होते. और ये खनिज विष जितने भी होते हैं वो हमें
सृष्टी से प्राप्त होते, खनिज के रूप में प्राप्त होते हैं, ज्या ज्या फोर्समधनं आपल्याला जे जे विष मिळतात, म्हणजे आता हाफकिन इन्स्टिट्यूटने सर्व विषसुद्धा कलेक्ट करून त्याचे पण काही औषधं बनवले, आणि तेव्हा आपल्याला माहीत होते की हे प्राणीज विष आहे. तर वेगळ्या वेगळ्या स्वरूपातून विषद्रव्याचा अभ्यास रसशास्त्रामध्ये केला गेला आहे. आपल्याकडे विषांचा अभ्यास करणारं वेगळं शास्त्र आहे, आपण त्याला अगततंत्र म्हणतो, आणि अगततंत्र हा फक्त विषांचा परिणामांचा अभ्यास करणारा आहे, विषाचा अभ्यास करणारा नाही आहे. विषांचे परिणाम म्हणजे एनाटॉमीवाले जे अभ्यास करतात की हे ऑर्गन ह्या ह्या शरीरामध्ये असतात, आणि क्रियावाले हा अभ्यास सांगतात की ह्या ह्या अवयवांचा हा हा अशा प्रकारच्या क्रिया असतात, आणि ज्या ज्या क्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्या त्या अवयवांवर त्या विषद्रव्यांचा कसा परिणाम होतो हे अगततंत्र आपल्याला शिकवते. पण हे सर्व विष जेव्हा आम्ही मॉडिफाईड करतो, त्याच्यावर संस्कार करतो, त्याला मानवी शरीरासाठी सात्म करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. म्हणजे असं नाही आहे की मॉडर्न मेडिसिन विषद्रव्यांचा प्रयोग करत नाही, मॉडर्न मेडिसिनमध्ये पण मोठ्या प्रमाणावर विषद्रव्यांचा प्रयोग केलेला आहे. आपण जे काही केमिकल्स मेडिसिन आपण खातो त्याचे पण साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही 70 आणि 80 दशकामध्ये सल्फर ड्रगचे साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात पाहिले तेव्हा आम्ही शिकत होतो. तर हे सल्फर ड्रगचे जे साईड इफेक्ट आम्ही पाहतो तर ते केमिकल फॉर्ममध्ये आपल्याला आहे, आणि गंधकचे जेव्हा आम्ही साईड इफेक्ट पाहतो तेव्हा आम्हाला ते रसशास्त्राच्या दृष्टिकोनातनं पाहायला मिळतात. म्हणजे रसशास्त्रामध्ये गंधकाचे जे विषय सांगितलेले आहेत परिणाम, ते आम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीने पाहतो, आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या दोष प्रकृतीला म्हणजे वातपित्त कफ आणि शारीरिक जे प्रकृती आहे ते कशी कशी प्रभावित होते. जरुरी नाही आहे की एक विष ज्याला चालत नाही ते दुसऱ्याला पण चालणार नाही, एक विष एकाला चालतं दुसऱ्याला चालत नाही, एका औषधाचे साईड इफेक्ट एकाला येतात दुसऱ्याला होत नाही, आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो औषधी निर्माते आहेत, वापरणारे तर आहेत. आता वापरणाऱ्यांची मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, आपल्याच महाविद्यालयातले रुग्णालयातले तर फार मजेदार आहेत. म्हणजे अगदी गुडघेदुखी असतील तर महावाद आपला बृहद्वाद चिंतामणीसुद्धा आपण दिलेला आहे, परंतु ते तसं व्हायला नाही पाहिजे. तर कोणता कल्प कुठे वापरायचा, आणि विषकल्पांमध्ये विशेष म्हणजे ज्यांना रॅपिड रिझल्ट द्यायचे आहेत, लोकं म्हणतात नाही नाही तुमच्या आयुर्वेदाने लवकर रिझल्ट मिळत नाही, आणि जेव्हा एखाद्या रसवैद्यासमोर म्हटलं तर आमचे वडतकर सर बसून आहेत ते म्हणतील रिझल्ट मिळत नाही, त्यांना इच्छावेधी द्या बघा 15 मिनिटामध्ये रिझल्ट मिळतात. तर अशा प्रकारचे जयपाळाचे कल्प वापरणारे किंवा मग मल्लसिंदूरसारखे कल्प वापरणारे, हे जे हा जो प्रघात आहे किंवा ही जी चिकित्सा आहे ही चिकित्सा लुप्त व्हायला लागली आहे, याच्याकडे लोकांचं लक्ष नाही आहे. लोक सेफ प्रॅक्टिसमध्ये जायची इच्छा आहे, म्हणजे आमचं औषध तर घ्या, रिझल्ट नाही आले तरी खात राहा, आम्हाला पैसे देऊन जा. म्हणजे आज आयुर्वेद ह्या स्तरावर आलेला आहे की तुम्ही पेशंट बरा नाही केला तरी चालेल, फक्त तो मेला नाही पाहिजे. तर अशा प्रकारची विचारसरणी आयुर्वेदामध्ये जर येत असेल तर काही दिवसानंतर कालांतराने आपल्याला आयुर्वेद नष्ट व्हायच्या मार्गावर लागेल, परंतु रसशास्त्र हे कधी नष्ट होणार नाही, कारण रसशास्त्राचं विष 500 वर्षापूर्वी पण काम करत होतं, आजही काम करते, इथून पुन्हा 100 वर्षानंतर तुम्ही पाहिलं तरी पण काम करते. कुणी असा पेशंट पाहिलेला असेल तर त्यांनी सांगायचं की त्याला हिंगवास्टिक रजिस्ट झालेला आहे, म्हणजे अँटीबायोटिक रजिस्ट होतात. आपण अशा प्रणालीमध्ये आहोत की जिथे दर 5 वर्षांनी नवीन नवीन अँटीबायोटिक पाहायला मिळतात, आणि अशा काळामध्ये हिंगवास्टक चूर्ण 100 वर्षापासून चालू आहे परंतु त्याचे साईड इफेक्ट होत नाही आणि ते रजिस्ट होत नाही. त्रिफळा कोणाला रजिस्ट झालेला नाही, पण त्रिभुवन कीर्तीने मात्र रिॲक्शन पाहायला मिळते आणि खूप सिव्हिअर अशी पाहायला मिळते. तर आपण विषकल्पांचा अभ्यास करूया आणि बघूया की विषकल्प आयुर्वेदामध्ये विशेष म्हणजे रसवैद्याच्या दृष्टीने कसे आहेत, आणि रसवैद्य बनण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी याचा त्यांच्या परीने उपयोग करून घ्यायचा. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही ह्या स्लाईडला बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की वत्सनामचा जो मी आता उल्लेख करत होतो, एकोनायटम फेरेक्स, हे एकोनायटम जे आहे याला लॅटिनवाल्यांनी त्या पद्धतीने मांडलेलं आहे, परंतु आमच्या रसशास्त्रामध्ये आम्ही अंदाजे धरून चालतो की हे 1000 वर्षापूर्वीचं आहे. आपल्याकडे अष्टांगवाले बसलेले आहे, संहितावाले, त्यांना माहीत आहे एक्झॅक्टली किती वर्षापूर्वीचं आहे.
रसशास्त्र किमान 5000 वर्षापूर्वीचं आहे, परंतु आम्ही मात्र त्याला 1000 वर्षापूर्वीचा मानतो आहे. 1000 वर्षापूर्वी वत्सन नावाचं विष मिळत होतं, 2018 पण मिळते. मी 1983 बी एम एस झालो त्यावर्षी पण मिळत होतं, आणि तुमचे विद्यार्थी पासआउट होऊन जातील, तुम्ही कुठे टीचर बनाल तेव्हा पण ते मिळत राहील, अजून ते नामशेष झालेलं नाही. म्हणजे वत्सनाभ अजूनही मिळते, आणि हे वत्सनाभयुक्त औषधं आहेत. वत्सनाभयुक्त औषधामध्ये अनेक प्रकारच्या औषधांचा आपण वापर करतो. आता तुम्ही बघा, अग्निकुमार रस जो आहे याला अग्निमांद्यामध्ये वापरलेला आहे. लक्ष्मीविलास जो आहे तो कफजन्य ज्वरामध्ये वापरलेला आहे, म्हणजे विशेष म्हणजे पीनस व्याधीमध्ये. संजीवनी वटी ज्याच्यामध्ये भल्लादक आणि वत्सनाभ आहे, म्हणजे दोन विष एकत्र आहेत. जेव्हा रसाचार्यांच्या भूमिकेला आम्हाला समजायचं असते, कन्सेप्ट ऑफ रसाचार्य, रसाचार्यांनी एका विषयाने काम होत असताना दोन विष का टाकले असा एक प्रश्न येतो. मी सर्वसाधारण कधी पण कोणत्याही विभागामध्ये गेलो तर एखादी प्रश्न विचारून टाकत होतो. सिदोप्लादीमध्ये 5 द्रव्य का आहेत, 6वा मिळवा. किंवा मी विचारतो की हिंगवाष्टकमध्ये 8 द्रव्य का आहेत, 7 द्रव्यांनी होत नाही का हिंगवाष्टक, 9 द्रव्य चालू शकत नाही का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण ज्या ज्या विशिष्ट व्याधीच्या संप्राप्तीसाठी त्याचा उपयोग केला गेला त्या त्या संप्राप्तीनुसार ते घटक द्रव्य आलेली आहेत. तुम्ही जेव्हा औषधं निर्माण करता, जेव्हा आपण औषधं निर्माणचा प्रोजेक्ट करतो दरवर्षी, त्याच्यामध्ये तुम्ही घटकद्रव्य घेऊन येता, परंतु घटकद्रव्य आणताना त्याचा अभ्यास करत नाही की आपण हे द्रव्य का वापरता याच्यामध्ये. मग आपल्याला समजलं असतं की हिंगवाष्टकमध्ये 9वा द्रव्य वापरायचं असलं तर तो कोणता वापरला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हिंगवाष्टक हे फक्त हिंगवाष्टक म्हणून वापरायचं नाही आहे ना, ते अग्निमांद्याचं औषध नाही आहे, ते मंदाग्नीचं औषध आहे, ते अपानवायूवर काम करणारं औषध आहे. आणि अपानवायू आर्तवाला धारण करतो म्हणून ते कष्टार्तवामध्ये खूप चांगलं काम करते, म्हणून कष्टार्तवामध्ये ते वापरायला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये शंखभस्म मिळवायला पाहिजे, हा पण एक त्याच्यामध्ये सूचक आलेला एक शब्द आहे. आता हा अनुभव कुठून येतो? हा अनुभव आपल्याला अभ्यासातून येतो, आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनातून येतो. आपल्या पंडित श्रीदयाल मिश्रा यांच्याकडे मी सातत्याने जेव्हा 10 वर्ष काम केलं, त्यांच्याकडनं मला ही गोष्ट शिकायला मिळाली की हिंगवाष्टकमध्ये शंखभस्म का टाकावं, का बरं कपरदीप नाही टाकतायत, प्रवाळ नाही टाकतायत. आता मयूर म्हणाला ना, प्रवाळ आहे, शंख आहे, शक्तिक आहे, कपरदीक आहे, मग याच्यामध्ये फरक आहे. कॅल्शियम कार्बोनेट आहेत, केमिस्ट्री आमच्या कामाचं नाही आहे. मॉडर्न केमिस्ट्रीमध्ये हिंगुळीला पण HGS म्हटलेलं आहे, पारदाला HGS म्हटलं आहे, कज्जलीला HGS म्हटलं आहे, रसिंदूरला HGS म्हटलं आहे, आणि आम्ही सगळे HGS एकासारखे वापरू शकत नाही. मी ओघाने येताना तुम्हाला सांगेन ते की हिंगुळाची वेगळी कार्यमीमांसा सांगितलेली आहे, रसिंदूरची वेगळी सांगितलेली आहे, आणि कज्जलीची वेगळी सांगितली आहे. म्हणून मूर्छना नावाचा जो प्रकार आला आहे पारदामध्ये तो याच्यासाठीच आहे की आम्ही कोणत्या कल्पामध्ये काय वापरायचं. तर संजीवनी वटीमध्ये दोन जेव्हा भल्लादक आणि वत्सनाभ येतो तेव्हा त्या काळामध्ये जनउपध्वंसक व्याधी होत्या, आणि जनउपध्वंसक व्याधीमध्ये आम्ही प्लेग आणि कॉलरा अशा दोन व्याधी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहिल्या. अगदी 18व्या शतकामध्ये किंवा 17व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे मॉडर्न जे सायन्स आहे ॲलोपॅथीचं जे डेव्हलप होईपर्यंत आपण गावाचे गावं मरताना पाहिले ह्या साथीमध्ये. आणि अशा वेळेस हा जो संजीवनी वटीचा कल्प आहे हा कॉलऱ्यामध्ये पांढऱ्या कांद्याच्या रसाबरोबर देण्याचा एक प्रघात आहे. अजूनही गडचिरोलीमध्ये किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही छत्तीसगडच्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या गडचिरोलीच्या भागामध्ये जेव्हा जातो, आणि तिथल्या मेडिकल ऑफिसरांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतात की ते आदिवासी जे लोक आहेत ते एकतर तो बिबा जाळून घेतात, म्हणजे भिलावा जो आहे तो जाळून त्याची मशी तयार करतात. आपल्याकडे त्रिफळा मशी नावाचा एक कल्प आपण तयार करतो, तर मशी तयार कशी करायची त्याची पण एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे. ही जी मशी आहे भिलाव्याची, ही पांढऱ्या कांद्याच्या रसाबरोबर दिल्याने कॉलरा हा आटोक्यात येतो असं त्यांचं एक म्हणणं आहे. आणि हा कन्सेप्ट त्या वेळेसपासून आहे जेव्हापासून आपल्याला सातत्याने या रसशास्त्रामध्ये याचे नॉलेज मिळतं. तर संजीवनी वटीमध्ये दोन विष एकत्र तेव्हाच येतात जेव्हा ते दोन्ही विष एखाद्या व्याधीची संप्राप्ती नष्ट करू शकतात, तोपर्यंत ते दोन विष एकत्र येत नाही. बाकी ठिकाणी तुम्हाला एकेका विषा जात होते. नंतर कनकसुंदर रसमध्ये तुम्हाला वत्सनाभ, धतुर्बीज आणि अतिसार. कनकसुंदरचा उपयोग आम्ही बाल अतिसारामध्ये केलेला आहे. बाल अतिसाराचे बाल
कांमध्ये वापरणारे काही औषध असे आहेत की ज्यांचा फार सर्वांग सुंदर रस नावाचं एक औषध आहे. सर्वांग सुंदर रस, हे सर्वांग सुंदर रस नावाचं औषध मुलांच्या अतिसारामध्ये खूप चांगलं आहे. पण टीथिंग डायरिया जर असेल तर आम्ही दंतोद्भेद गदांतक रसच वापरला पाहिजे. आपल्या आयुर्वेद संग्रहामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. दंतोद्भेद गदांतक रस बाजारामध्ये मिळणार नाही, स्वतः बनवावा लागतो. परंतु टीथिंग डायरिया असेल, लहान मुलांचे दात निघत असतील आणि ते दात निघताना त्यांना जो डायरिया होतो, ग्रीन डायरिया, दूध पचत नाही, तर अशा याच्यामध्ये आम्हाला तो कल्प खूप चांगला साथ देतो. आणि तो कल्प पोटातच द्यायचा आहे. हिरड्यांना तर घासायचाच आहे, सोबत तो आम्हाला पोटात पण खायला द्यायचा आहे, असा तो एक चांगला कल्प आहे. सूतशेखर रसमध्ये पण आम्हाला एका कन्सेप्टमध्ये सूतशेखर रसमध्ये वत्स नाव आहे. आमच्या डोक्यामध्ये एकच कल्पना आहे की सूतशेखर हा अम्लपित्तावर काम करणारा आहे. पण अम्लपित्तावर काम करणारे अनेक कल्प आहेत आपल्याकडे. आमलकी रसायन आहे, चंद्रकला रस आहे, सूतशेखर रस आहे, कामदुधा रस आहे, आमलकी रसायन आहे, चंदनादी लोह आहे, चंदनासव आहे, पुष्कळ सारे कल्प आहेत. हे एवढे सारे कल्प एका संप्राप्तीसाठी नक्कीच नाहीत. मग सूतशेखरसारख्या कल्पामध्ये वत्सनाप काय करतो आहे, तर आमयुक्त अतिसार असेल तर याच्यामध्ये एक प्रधान कंटेंट बिल्व पण आहे सूतशेखरमध्ये, जे वत्सनाबरोबर चांगलं काम करते. आणि त्याचं कार्य आहे पित्ताचं नियमन करणे. आता पित्ताचं नियमन करणं म्हणजे काय समजायचं, की गृहिणीमध्ये पित्त किती प्रमाणात आलं पाहिजे जेव्हा तो अतिसार कंट्रोल केला जाईल, तेवढ्या प्रमाणातच पित्त आणण्याचं कार्य बिल्व आणि वत्सनापचं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या कॉम्बिनेशनमध्ये ते पाहायला मिळतं. नेक्स्ट, पुष्कळ सारे वत्सनापचे कल्प आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये थरोली जर गेले तर लक्ष्मीनारायण रस, त्याच्यामध्ये वत्सनाप अतिश, लहान मुलांचा पुन्हा तो कल्प आहे. अतिविष नावाने आपण पांढरा वत्सनाप म्हणतो ज्याला, तो याच्यामध्ये वापरतो आपण. त्रिभुवन कीर्तीच्या बद्दल तुम्हाला माहीत आहे, पण त्रिभुवन कीर्ती, आनंद भैरव रस, मृत्युंजय रस, मी महामृत्युंजयचं नाव नाही घेणार आता, आणि लाल रंगाचे दिसणारे जेवढे कल्प आहेत, म्हणजे तुम्ही बाजारात गेले किंवा तुमच्यासमोर परीक्षेमध्ये जेव्हा औषधं ठेवली राहतात तेव्हा तुम्हाला लाल रंगाचे औषधं जर ठेवले तीन प्रकारच्या गोळ्या आणि म्हटलं याच्यातनं निवडा, त्रिभुवन कीर्ती कोणती आहे, मृत्युंजय रस कोणता आहे आणि आनंद भैरव कोणता आहे, तर तुम्ही निवडू शकत नाही, मी निवडू शकत नाही, कारण ते सगळे हिंगुळीयुक्त आहेत. आणि हिंगुळीयुक्त जेवढे पण कल्प आहेत ते हिंगुळीयुक्त कल्प आपल्याला कधी पण लालच रंगाचे दिसणार. मग तुम्ही कुमारकल्याण रस बघितला जो रसिंदूरचा आहे तो पण लाल रंगाचा दिसतो. मग तुम्ही कामदुधा बघितलं ज्याच्यामध्ये गैरिक आहे तो पण लाल रंगाचा दिसतो. म्हणजे लाल रंगाचे जे रसकल्प आहेत त्या रसकल्पांमध्ये त्रिभुवन कीर्ती, आनंद भैरव आणि मृत्युंजय रस. तर त्रिभुवन कीर्तीला तीन भावना ज्या दिल्या जातात, त्याच्यामध्ये वत्सनाप जेव्हा आपण घालतो तेव्हा वत्सनापाचा जो प्रयोग आहे तो अतिशय सावधपूर्ण केला जातो. आता आपल्याकडे रसशास्त्रवाले काय करतात, वत्सनापाचा जो शोधन आहे ते दुधामध्ये आणि गोमूत्रामध्ये करतात. आमच्याकडे रश्मी कालिया नावाची एका पी जी स्टुडंटचं, जी आता पुण्याला दवाखाना चालवते, तिचा एक थिसिस आहे, त्याच्यामध्ये गोमूत्राने शोधित केलेला आणि दुधाने शोधित केलेला वत्सनापाचा ॲनालिटिकल स्टडी आहे. अतिशय चांगला थिसिस आहे. श्री आयुर्वेद गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज नागपूरला तो आपल्याला पाहायला मिळेल रसशास्त्र डिपार्टमेंटमध्ये. आणि तो अतिशय सुरेख थिसिस आहे. त्याच्यामध्ये मधुरद्रव्याचा जो परिणाम वत्सनाप शोधनामध्ये पाहायला मिळतो तो आपल्याला गोमूत्रात पाहायला मिळणार नाही. म्हणजे गोमूत्राचे शोधित जर तुम्ही वत्सनाप वापरला तर त्याचे साईड इफेक्ट होण्याचे परिणाम जास्त आहेत जरी ते शोधित असलं. आणि जर तुम्ही गोदुग्धामध्ये शोधित केलं तर त्याचे परिणाम अगदी निग्लिजिबल पाहायला मिळतील, कारण मधुर रसाचा परिणाम त्याच्यामध्ये मिळतो. म्हणून ज्वरग्न कल्पामध्ये जेव्हा वत्सनाप वापरायचा प्रसंग आला तेव्हा आम्हाला गोदुग्धच पाहिजे. आणि एक प्रसंग असा होता की ह्या मुलीचं जेव्हा थिसिस चालू होतं तेव्हा आमच्याकडे शोधन झालं आणि ते वाळवायला ठेवलं होतं आपल्या नागपूरच्या कॉलेजमध्ये. आणि द्रवेगुंजच्या वाघ मॅडम, ज्या आता असोसिएट प्रोफेसर आहेत, त्या सातत्याने पी जी स्टुडंटच्या त्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असायच्या, त्या फिरत फिरत आल्या. सायंकाळी एक 4-5 वाजताची वेळ होती आणि त्यांनी पाहिलं ते शुद्ध झालेलं आहे. आम्ही बसूनच होतो, त्यांनी आम्हाला न विचारता ते उचललं, जिभेला लावलं आणि ठेवून दिलं.
आणि तिथून त्या द्रव्यगुण डिपार्टमेंटला चालत यायला 3-4 मिनटं लागतात. तिथे येईपर्यंत त्यांच्या पूर्ण अंगाला घाम फुटला आणि अगदी अशा पूर्ण हाताला मुंग्या यायला लागल्या. म्हणजे त्यांना न्यूरोटिक डेव्हलप व्हायला लागलं, ज्याच्यात त्यांना ग्रीपसुद्धा यायला अडचण वाटायला लागली आणि ब्रीथलेस व्हायला लागलं. आता त्यांना हॉस्पिटलाइज करण्याच्या पहिलेच ज्या काही आपल्या ट्रीटमेंट आहेत त्या आपण जशा करतो, दूध आणि तूप देण्याचा आणि बाकी इतर गोष्टी करण्याचा, तर तसं केल्यावर त्या स्टेबल झाल्या 1-15-20 मिनटामध्ये. परंतु शुद्ध केलेल्या वत्सनापचे पण साईड इफेक्ट होतात हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक चिकित्सकाने लक्षात ठेवायला पाहिजे की शुद्ध केलेल्या विषाचे साईड इफेक्ट होत नाही असा समज चुकीचा आहे. म्हणजे आम्ही त्याची पोटेन्सी कमी करतो, म्हणजे त्याची जी क्षमता आहे ती आम्ही कमी करत जातो आणि ती क्षमता मानवी हृदयाला सहन होईल इथपर्यंतच त्याची आणण्याची प्रक्रिया करतो. म्हणजे वत्सनाभला शोधन करण्याची जी प्रक्रिया सांगितली आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत 3 तास जरी आपण त्याला उकळलं दुधामध्ये, आणि दुधामध्ये ते आटताना दुधात लोक पाणी टाकतात, दूधच टाकायला पाहिजे. म्हणजे आयुर्वेदाच्या औषधांच्या निर्मितीमध्ये किती अलगर्जीपणा आहे याचं एक उदाहरण आहे ते. तर अशा त्रिभुवनकीर्तीने विडाल टेस्ट पण निगेटिव्ह पाहायला मिळते जर तुम्ही करून बघितली पहिले आणि नंतर दिली तर. त्या त्या मात्रेमध्ये आम्हाला एका स्टुडंटने रिक्वेस्ट केली की सर आज तुम्ही ती मात्रा सांगायला पाहिजे. पण 6 महिन्याच्या बाळालासुद्धा त्रिभुवनकीर्तीची मात्रा आपल्याला देता येते, पण त्याच्यामध्ये 120 मिलीग्रामच्या 120 पुड्या करायला पाहिजे. तेव्हा तुम्हाला ती 6 महिन्याच्या लहान मुलांना पण वापरता येईल. आणि एडल्ट डोस जो आहे तो 120 मिलीग्रामच्या वर जायला नको. वाटल्यास डोस रिपीट करा 4 तासानंतर, परंतु डबल डोजमध्ये कधी पण त्रिभुवनकीर्ती द्यायचं नाही. त्रिभुवनकीर्ती हा त्या 3 कॅटेगरीच्या म्हणजे मृत्युंजय आणि आनंद भैरव याच्यातलं याच्यामधला तो सगळ्यात महत्त्वाचा कल्प आहे, पॉवरफुल कल्प आहे. याच्यासाठी पॉवरफुल आहे की त्याला पुन्हा वेगळ्या अद्रकाच्या 3, तुळशीपत्राच्या 3 आणि धर्तूच्या 3 भावना दिल्या जातात. पण आनंद भैरव आणि मृत्युंजयला अशा भावना दिल्या जात नाही. म्हणून मृत्युंजय रस आम्ही महिलांसाठी वापरतो, प्रेग्नन्सीमध्ये वापरू नये. परंतु मृत्युंजय रस हा महिलांसाठी, म्हाताऱ्या लोकांसाठी आपण वापरू शकतो. आणि ज्वरातिसाराचा जर आपल्याला कन्सेप्ट असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला आनंद भैरवचे 2 पाठ येतात, 1 ज्वर आणि 1 अतिसार. ज्वरातिसारमध्ये आपल्याला दोन्ही वापरता येतात. पुढे जाऊन नित्योदित रस, महावात विध्वंस, सूत्राज रस, महाज्वरांकुश रस, कालकूट रस, कस्तुरी भैरव रस, वादगजेंद्रसिंह, वादगजांकुश आणि महाविष गर्भतेल. म्हणजे रसकल्प बनवणे. आता हे तर मी ज्वराचं बोललो तुम्हाला की ज्वरामध्ये आम्ही हिंगूचे कल्प वापरतो, परंतु एक कज्जलीचा कल्प आहे जो ज्वरामध्ये वापरला जातो, तो आहे महामृत्युंजय रस. दुसरा एक आहे महाज्वरांकुश रस. आणि ह्या दोन्ही याच्यामध्ये जयपाळाचा समावेश आहे. आणि जेव्हा शीतपूर्वक ज्वर येतो त्याच्यामध्ये आम्हाला महाज्वरांकुश आणि अशा प्रकारचा जयपाळयुक्त कल्प जर दिला तर त्याच्याने 7-8 लूज मोशन होतात आणि त्याच्याने ज्वरनिवृत्ती होते. अशा प्रकारचा रसचिकित्सा आपण जेव्हा करतो, रसतरंगिणी आणि रसरत्न समुच्चय. रसरत्न समुच्चय हा चिकित्सेचा मोठा ग्रंथ आहे रसशास्त्राचा. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सामान्यपणे दिसतात, याच्यात विशेष असं काही नाही. तुम्ही अनुभव घ्यायला गेलात जर आपल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही असा अनुभव घेतले, पण ते त्रिभुवनकीर्ती आपण बनवलेली असायला पाहिजे. बाजारातल्या त्रिभुवनकीर्तीचं एनालिटिकल स्टडी जोपर्यंत येत नाही तो आपण पाहत नाही, तोपर्यंत तो वापरू नये असा माझा पण तुम्हाला सल्ला राहील. पुढे जाऊन जेव्हा कज्जलीचा आणि हिंगुळाचा कल्प वापरण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, जेव्हा सगंधमूर्छना आणि सागनी असं कॉम्बिनेशन आम्हाला हिंगुळमध्ये मिळते. परंतु जेव्हा कच्च्या स्वरूपामध्ये आम्ही कज्जली तयार करतो तेव्हा ही कज्जली जी आहे ती कज्जली आमाचं पाचन करत नाही, म्हणून ज्वरग्न कल्पामध्ये हिंगुळचाच वापर करायचा असं रसतज्ज्ञांचं मत आहे. मग एक प्रश्न असा येतो की मग हे कल्प दुसरे का? मग कज्जलीचे ज्वरग्न कल्प का? तर कज्जलीचे ज्वरग्न कल्प जरी आपल्यासमोर उपलब्ध असले तरी ज्या ठिकाणी आमज्वर नाही आहे त्या ठिकाणी आपण कज्जलीच्या कल्पांचा उपयोग करू शकतो. पण जिथे आमजन्य ज्वर आहेत, विशेष म्हणजे वातश्लेष्मिक ज्वर ज्याला व्हायरल आपण आता आजकाल म्हणतो आहे, तर व्हायरलमध्ये त्रिभुवनकीर्तीचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ते जेवण केल्यावर, काहीतरी खाल्ल्यावर,
तेव्हाच घ्यायला पाहिजे. सौम्य प्रकृतीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात घ्यायला पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये एक नित्योदित रसवर थिसिस मी रसशास्त्रवाल्यांना दाखवलं होतं मागच्या वर्षी. डॉक्टर किशोर बोधकर, जो आता भाऊबा कॉलेजला एक लेक्चरर म्हणून रसशास्त्राचं काम करतो आहे, तर नित्योदित रस हा अर्श रोगामध्ये वापरण्यात येणारा मोठा कल्प आहे. काय आहे की आमचे शल्यवाले जे आहेत ना, ते फक्त कापण्यातच इंटरेस्टेड असतात, पण औषधाने पण शल्याचे अनेक आजार बरे होतात. त्यांना फक्त अर्शकुठारच माहीत आहे जो अर्शरोगावर काम करतो, परंतु अर्शकुठारपेक्षा हजारपटीने चांगला हा कल्प आहे नित्योदित रस. याला आम्ही बनवलं, बनवून आम्ही जेव्हा शल्य विभागामध्ये वापरायला दिलं आणि जेव्हा त्यांनी ते वापरून पाहिल्यावर सांगितलं की आरोग्यवर्धिनी आणि आम्ही अर्शकुठारसचं जे कॉम्बिनेशन वापरत होतो अर्शरोगामध्ये, त्याच्यापेक्षा हे चांगले आहे. आणि याचं कारण आहे त्याच्यामध्ये असलेला भिलावा. हा भिलावा जो आहे हा यकृत प्रतिहारिणी महाशिरा, पोर्टल वेन, तुम्हाला इंग्रजी जास्त कळते आजच्या नवीन पिढीला, तर त्या रामरक्ष पाठकांच्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे. त्याच्यावर येणारं प्रेशर जे आहे, ज्याच्यामुळे ते मत्स्य तयार होतात, त्याच्यावरचं प्रेशर जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही, तुम्ही कितीही क्षारसूत्र बांधले आणि कितीही जर तुम्ही ते अर्शाचे मत्स्य काढून टाकले कापून, तर मात्र अर्श बरा होत नाही. अर्शाचा पेशंट जो आहे तो औषधानेच बरा होतो. बाकी तुम्हाला सर्जरी करायची इच्छा आहे तर तुम्ही जरूर ते कापलं पाहिजे अर्शांकूर. पुढे जाऊन महावात विध्वंस एक असा कल्प आहे जो आजकाल फार कमी लोक वापरतात, आणि तो वापरताना, कारण तो अतिशय उष्णवीर्य आहे, अशा लोकांना वापरता येत नाही. जे ज्यांना हायपरटेन्शन जास्त आहे अशा लोकांना तो मुळीच वापरता येत नाही. अजून एक प्रसिद्ध कल्प आहे कस्तुरी भैरवरस. मी गायनिक डिपार्टमेंटमध्ये जेव्हा पण कधी राऊंडला जातो आणि बसतो तिथे पी जी विद्यार्थ्यांशी चर्चा करतो, तेव्हा त्यांना मी कस्तुरी भैरवरसविषयी माहिती सांगितलेली आहे. आणि हा शीतांग सन्निपात कंडिशनमध्ये वापरणारा कल्प आहे. मी सातत्याने जेव्हा शिवकरण शर्मा शांगाणींच्या उपडीमध्ये कधी जाऊन बसायचो आणि त्यांना नेहमी पाहिलं मी की बंगलापान जो असतो त्या बंगलापानामध्ये ते तो कल्प घालायचे आणि तो गुंडाळून द्यायचे आणि म्हणायचे की हा पेशंटला चारा. म्हणजे प्रसूता स्त्रीचा जो प्रसूता काळ असतो 45 दिवसाचा, त्या 45 दिवसाच्या प्रसूती काळामध्ये, प्रसूता काळात तिला कधी पण शीतांग संनिपात होण्याची शक्यता असते. म्हणजे 45 दिवसाच्या आत तिचं शरीर थंड पडायला लागते, ट्रेकिकार्डिया सुरू होतो आणि हळूहळू बी पी लो व्हायला लागते, काही कालांतराने ज्वर निर्मिती होते. आता त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात, एक कारण नसते, परंतु अपथ्य हे सगळ्यात मोठं कारण असते. आणि अपथ्य करणारी जी प्रसूता असते, म्हणजे जी कानाला बांधत नाही, कानात कापसाचे बोळे घालत नाही, जी तूप खात नाही, जी उष्णतेमध्ये राहत नाही, ती एसीत राहते, कूलरमध्ये राहते, जिचं सातत्याने डोकं दुखते, म्हणजे शरीरामधून डिलिव्हरीमध्ये जेवढ्या सप्तधातू नष्ट होतात प्लॅसेंटामुळे, त्या सर्व सप्तधातूंची पूर्तता जर झाली नाही तर शीतांग संनिपात होतो. आणि ह्या शीतांग संनिपातच्या कंडिशनमध्ये तुम्हाला कस्तुरी भैरवरससारखा कल्पच हात देतो. इतर तुम्ही कितीही औषधं दिले तरी पण हे औषध मात्र अतिशय प्रभावी आहे. आणि बाजारामध्ये हे कृष्णगोपाल कालेडा कंपनीचं सगळ्यात चांगलं आहे. वाद गजेंद्रसिंह आणि वाद गजांकुश ह्या दोनवर MD रसशास्त्राचे थिसिस आहेत नागपूरच्या GSE मध्ये. दोन्हीचा अनुभव असा आहे की वातव्याधीसाठी अनेक कल्प वापरले जातात, पण आपल्याकडे पित्तप्रधान वातव्याधीचं प्रमाण जास्त आहे आणि कल्प बनवताना मात्र कफप्रधान वातव्याधीचे कल्प जास्त आहेत. म्हणजे जो पेशंट हेल्दी आहे, ज्याचं वजन चांगलं आहे, ज्याचा आहार चांगला आहे, जो कफप्रधान प्रकृतीचा आहे, त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे ते दोन्ही कल्प आहेत, वात गजेंद्रसिंह आणि वात गजांकुश. बाजारातले 4 गोळ्या चारल्यावरही परिणाम करत नाही, पण आपण बनवलेली अर्धी गोळी जरी चारली तरी पेशंटला मात्र घाम यायला लागतो आणि त्याचं BP रेज व्हायला मिळतं. तर जे रिझल्ट समीर पन्नकमध्ये मिळायचे, आता समीर पन्नकमध्ये काय आहे मी तुम्हाला नंतर सांगतो, परंतु समीर पन्नकमध्ये पण खनिज विष वापरलेले आहेत. हे खनिज विष ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने वाद गजेंद्रसिंह आणि वाद गजांकुश हे कल्प काम करतात. जर तुम्ही पुस्तकामध्ये वाचलं आयुर्वेद सारसंग्रहमध्ये आणि आपल्या भैषज रत्नावलीमध्ये, तर पूर्ण यादीची यादीच आहे, तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये वत्सनाभाबरोबर इतर पण खूप चांगले कल्प आहेत, अजून चांगले घटकद्रव्य आहेत. आणि हे घटकद्रव्य तुम्हाला नुसतं सांगत नाही हे चांगले आहेत,
हे तुम्हाला रिझल्ट पण देतात, परंतु फक्त तुम्हाला दाखवणारा अध्यापक पाहिजे की जो याचे रिझल्ट तुम्हाला आपल्या आयपीडीमध्ये किंवा ओपीडीमध्ये दाखवत आहे. महाविषगर्भ तेल म्हणजे आम्ही वटी बनवल्या, गुटिका बनवल्या, चूर्ण बनवलं, असं वरिष्ठामध्ये पण आम्ही ते वापरलं विष, पण आम्ही तेल बनवताना पण वापरलं. मग आम्ही वत्सनाभाचं तेल वापरलं. वत्सनाभाच्या तेलाचा एक अतिशय मोठा परिणाम पाहिला की जे ल्युकोडर्माचे पेशंट असतात त्यांनी बाकूचे तेल लावल्याने पण त्यांना तेवढे परिणाम पाहायला मिळत नाही, परंतु महाविषगर्भ लावल्याने त्याचे परिणाम स्किन रेडिश व्हायला मिळते. परंतु बाकूचे तेलाने जो प्रभाव पाहायला मिळतो स्किनवर तो याच्यामुळे पाहायला मिळत नाही. याच्यामुळे इरिटेशन पाहायला मिळते आणि त्या इरिटेशनमुळे तो पेशंट अतिशय कासावीस होऊन जातो. म्हणून ल्युकोडर्मा असलेल्या पेशंटने ज्यांना ज्यांची कातडी सौम्य आहे त्या लोकांनी महाविषगर्भ तेल वापरू नये, आणि वापरायचं असलं तर 50-50% महानारायण तेल मिळवून वापरायचं. म्हणजे जिथे वेदना असतील, जिथे वेदना असतील तिथेच महाविषगर्भाचा प्रभाव आपण पाहतो किंवा त्या ठिकाणीच वापरायचा प्रयत्न करतो. कारण असं मालिशसाठी महाविषगर्भ तेल कधी वापरलं जात नाही. जसं महामाश तेल वापरलं जाते, जसं बलातेल वापरलं जाते, जसं माशबला तेल वापरलं जाते, जसं चंदनबला लक्षादी तेल वापरलं जाते, अशा पद्धतीचं तेल नाही आहे. मालिश करायचं नाही आहे, याला तुम्हाला चोळता कामा नाही. म्हणून जेवढे पण आपल्याला स्प्रे पाहायला मिळतात त्या स्प्रेमध्ये पण आपल्याला हे तेल पाहायला मिळते. नेक्स्ट, आता प्रत्येक कल्प जो आहे त्या प्रत्येक कल्पाची निर्मितीची जी गरज आहे त्या गरजेचं हे वर्णन आहे. आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल की अग्निकुमारस आम्ही कशासाठी बनवला. खूप सारे कल्प आपण बनवतो, खूप सारे कल्प अग्निप्रदीपक आहेत, परंतु अग्निकुमारसमध्ये असं काय आहे? तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की हा असा कल्प आहे की जो पचन व स्रोतसाचा पूर्ण जे काही पाचन स्रोतस आहे त्याला अतिशय बल देण्याचं कार्य. म्हणजे पावसाळ्यामध्ये आता तुम्ही पाहताय की ढग आले की अग्निमंद झाला, अग्निमंद झाला म्हणजे जेवण अर्ध्यावर आलं. आम्ही वेगवेगळ्या कारणाने उपवास करतो आणि आपले पोट चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा की आमचा उद्देश उपाशी राहणं आहे. पण आम्ही कोणतंही कारण शोधतो आणि उपवास करतो. परंतु जर आपण जे उपवास करू इच्छित नाही त्यांना जर आपण अग्निकुमारस दिला तर त्यांना उपवास करायची पण गरज नाही, अशा प्रकारचा हा कल्प आहे. नेक्स्ट, लक्ष्मीविलास रस जो आहे, त्रिविध लक्ष्मीविलासचा आपल्याला फॉर्मॅट पाहायला मिळतो. आम्ही शालाक्य विभागामध्ये जेव्हा नाकांघशाचे जे पेशंट पाहतो आणि जीर्ण पिनस किंवा ज्यांना अतिशय जुना असं सर्दी झाली आहे आणि पडसा आहे आणि तो बरा होत नाही, ज्याचा इस्नोफिल वाढलेला आहे, इस्नोफिलियाच्या ज्या पेशंटला आपण म्हणतो, वारंवार खोकला येतो, वारंवार सर्दी होते, थोडा वेळ बरं राहते पुन्हा तसंच होतो, तर याच्यामध्ये आम्ही नारदीय लक्ष्मीविलास रस वापरतो. पण नारदीय लक्ष्मीविलास हा लक्ष्मी त्रिविधमधला साधा कल्प आहे, पण लक्ष्मीविलास रस हा सुवर्णयुक्त आहे. आणि म्हणून ज्यांचे इस्नोफिल वाढलेले आहे, कसं आहे, आम्हाला आमचं शास्त्र मॉडर्न पॅथॉलॉजीमध्ये बसवता आलं पाहिजे. एखाद्याला सातत्याने सर्दी होत आहे आणि तुम्ही जर इस्नोफिल चेक करत नाही आहे तर मग तुम्ही कुठेतरी चिकित्सेमध्ये मागे पडता. तुम्हाला हे शास्त्र कसोटीवर तपासून पाहायचं आहे, पण मॉडर्न पॅथॉलॉजीच्या, तुम्हाला पॅथॉलॉजीने रिझल्ट द्यायचे आहेत की नाही इस्नोफिल कमी होतात, ते रसमांडिकेने पण कमी होतात, ते हरताल भस्माने पण कमी होतात. मग हरताल भस्माने जर कमी होत आहेत, समीर पंडकने जर कमी होत आहेत, तालसिंदूरने जर कमी होत आहेत, मग लक्ष्मीविलासची गरज काय आहे? प्रत्येकाचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, सगळ्यांच्या वेगवेगळ्या अशा संप्राप्ती आहेत, आणि त्या संप्राप्तीला अनुसरून हा कल्प आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष्मीविलास नारदीय, लक्ष्मीविलास साधा आणि लक्ष्मीविलास सुवर्णयुक्त. नेक्स्ट, संजीवनी वटीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की कॉलरेची अतिशय चांगली अशी, विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये जो डायरिया होतो त्याच्यामध्ये अतिशय चांगलं आपल्याला हे पाहायला मिळते. कनकसुंदरच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की वत्सनाब आणि धतुर्बीज आहे याच्यामध्ये, विशेष म्हणजे अशा ठिकाणी जिथे ज्वरातिसार आहे, म्हणजे पोट बिघडलेलं आहे आणि नंतर ज्वर आलेला आहे, म्हणजे वमन झालेलं नाही, उलटी पेशंटला होत नाही आणि इनडायजेस्टेड ते फूड मटेरियल बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि नंतर ज्वराची निर्मिती होते, तर ह्या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला वेगळा कल्प वापरायचा. याच्यामध्ये त्रिभुवन कीर्ती चालणार नाही, याच्यामध्ये तुम्हाला कनकसुंदरसकडे जावं लागेल
आणि म्हणून पाचन बरं करून मग तो बरा करणारा कल्प आहे. नेक्स्ट. सुतशेखर रस साधा आणि सुतशेखर रस सुवर्णयुक्त. आपल्याकडे गंगाधर शास्त्री गुणेंनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे सात भागामध्ये जे पुस्तक आहे, छोटे छोटे जे सात भाग होते, आता सात भागाचं एक पुस्तक आलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की सुवर्ण सुतशेखराची अम्लपित्तामध्ये एक मात्रा आपण सकाळी उठल्याबरोबर रिकामी पोटी घेतली पाहिजे आणि ती पण मधाबरोबर. आता जेव्हा चिकित्सेमध्ये काही गोष्टी अशा पद्धतीने सांगितल्या जातात तेव्हा त्याच्यामागे बराच अभ्यास असतो, बराच अनुभव असतो, अनेक पेशंटला दिले. आता आपण पाहिलं की सुतशेखरबद्दल आपल्या शास्त्रामध्ये जी काही माहिती लिहिलेली आहे ती माहिती अशी आपसूक आलेली नाही आहे. आमच्या रसाचार्यांनी हजारो पेशंटवर अभ्यास करून ती माहिती लिहिलेली आहे. काय मग आमच्याकडे डाटा अवेलेबल नाही आहे? आता आमचे पी जी स्टुडंट काय करतात, डाटा स्तर तयार करतात ना 40 पेशंटवर, 60 पेशंटवर, 100 पेशंटवर, 2 ग्रुप करतात, प्लासिबो ट्रीटमेंट देतात, डाटा तयार करायचंच काम करतो आम्ही, दुसरं काही वेगळं रिसर्च करत नाही. जे स्टॅब्लिश ड्रग आहेत त्यालाच आम्ही पेशंटवर देतो, त्याच्याचमध्ये आम्ही त्यांच्या लक्षणांची चिकित्सा करतो, त्यालाच आम्ही आमच्या स्टॅटिस्टिकल डाटामध्ये बसवतो आणि नंतर सांगतो की ह्या लक्षणावर हे औषध नेमकं असं काम करते. लखनौच्या एका रिसर्च लॅबमध्ये 5 वर्ष गुगुळावर काम झालं. 5 वर्षानंतर त्यांनी सांगितलं की हा गुगुळ रुमॅटिक आर्थरायटिसमध्ये खूप चांगलं काम करतो. भैषजा रत्नावलीमध्ये 2000 वर्षापूर्वी हे लिहिलेलं आहे की गुगुळ हा वातव्याधीवर, विशेष म्हणजे आमवातजन्य वातव्याधीवर चांगलं काम करतं. आता आम्ही त्याला युरिक ॲसिडमध्ये कन्वर्ट समजतो आणि युरिक ॲसिडची चिकित्सा म्हणून आम्ही आता जर त्या गुगुळाचा प्रयोग करायला लागलो, आम्ही काही वेगळं नाही करत आहे, नावं बदललेली आहेत. जो आम आम्ही बघत होतो की बृहत्संधीमध्ये जो आम जमतो त्याला आम्ही युरिक ॲसिड म्हणायला लागलो आणि आर ए टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहून आम्ही आंबाचा चिकित्सा करायला लागलो. आमच्या माधव निदानकारांनी जी लक्षणं सांगितली ते आम्ही विसरलो, म्हणजे त्या पॅथॉलॉजीवर आम्हाला जास्त विश्वास आला आमच्या निदान पंचकापेक्षा. अशा प्रकारे शास्त्र मागं चालले आहे, कारण निदान करण्यासाठी जे डोकं वापरायला वैद्याला पाहिजे ते डोकं वापरण्याच्या ऐवजी आम्ही सर्व पॅथॉलॉजीवर डिपेंड करतो आणि पॅथॉलॉजिस्टचा जर काही इंटरेस्ट असला तर मग तो आपल्या परीने आपापल्या पद्धतीने पेशंट हे करतो. तर नेहमी वैद्याने आपलं स्वतःचं निदान पहिले करायला पाहिजे आणि निदान करून मग ते पॅथॉलॉजीच्या माध्यमातून कन्फर्म करायला पाहिजे. तुम्ही किती बरोबर आहात, किती चूक आहात हे पॅथॉलॉजी ठरवणार नाही, पेशंट सांगेल तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण सुतशेखरचं पण गुणगान जे करतो ते याच्यासाठीच करतो की नुसतं पित्ताचं औषध नाही आहे. पित्तामुळे जर हायपरटेन्शन असेल, म्हणजे आम्ही बघतो की सतत 8 तास काम करणारे लोक 15 तास काम करायला लागले की खूप चिडचिड करायला लागतात, असं डोकं गरम राहायला लागते, पाल्पिटेशन वाढलेलं असते, बी पी पाहिलं तर वाढलेला असतो. आणि आपल्या शास्त्राने एका अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं आहे की वातनाडी व संस्थान उत्तेजित होते. नाडी उत्तेजना हा एक शब्द आपल्या शास्त्रामध्ये सतत वापरलेला आहे. आता हे नाडी उत्तेजन म्हणजे काय? ते जे इरिटेशन आहे ते इरिटेशन कमी करण्यासाठी सुतशेखरचा उपयोग होतो आणि सुतशेखर वापरूनही आपण, आणि विरेचनाची औषधं दिल्याने पण आपण ब्लड प्रेशरला कंट्रोल करतो असं पण आपल्याला पेशंटमधनं पाहायला मिळते. म्हणजे फक्त अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग घेतले म्हणजे नुसतं सर्पगंधावटी दिली की पेशंट बरा होतो किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल येते असं नाही आहे. आपलं शास्त्र अजून काही वेगळं पण सांगते. तर इरिटेशन नाही आलं पाहिजे. इरिटेशनामुळे जर त्याचे कानशिलं गरम व्हायला लागले आणि पाल्पिटेशन वाढायला लागलं तर सुतशेखर आपल्यासाठी सगळ्यात चांगला ड्रग आहे. आता इथे कामदूत का नाही, इथे आमलकी रसायन का नाही, सुतशेखरच का? तर कामदुधाच्या घटकद्रव्यांमध्ये जर बारकाईने पाहिलं तर शंखशक्ती, कपर्दीक प्रवाह आणि गैरिक आणि अजून महत्त्वाचा कंटेंट आहे गुळवेल सत्व, जे आता चांगलं मिळत नाही. असा कामदुधा ज्याच्यामध्ये 5 क्षार वापरलेले आहेत, एका ठिकाणी गैरिक वापरलं आहे आणि एका ठिकाणी आम्ही गुळवेल वापरलेला आहे. लोक आजकाल तर गुळवेलाचा भावना देऊन कामदुधा विकायला लागले. विकणाऱ्यांचा विचार करू नका, ते धंदा आपल्या पद्धतीने करतात, पैसा कमवतात. मूर्ख आपण आहोत जे आपण ते वापरतो. हा कामदुधा एवढा क्षारयुक्त कल्प कसं पित्त कमी करेल? तर तो फक्त आमाशयातलं पित्त कमी करतो,
कारण आमाशयामध्ये क्लेदनाचं काम होते आणि आमाशयामध्ये पित्त जर कोणता व्याधी झाला, अपचन झालं, विदग्धता झाली अन्नामध्ये, तर कामदुधासारखा कल्प नाही. पण हेच पित्त सर्वांग शरीरामध्ये गेलं आणि तळहाताचा तळपायाचा दहा व्हायला लागला, मूत्रदहा व्हायला लागला, मग आम्ही आमलगी रसायनकडे जायला पाहिजे, मूत्रदहामध्ये चंदनादी लोहाकडे जायला पाहिजे. पण आम्ही सुतशेखरकडे जातो, ही पण पद्धती चुकीची आहे, ही आमची चॉईस चुकीची आहे. म्हणजे एवढे सारे पित्तशामक कल्प कोणते कुठे वापरायचं जर हे आम्हाला कळत नाही, आणि आमचे काय चिकित्सेचे तज्ज्ञ किंवा आमचे इतर जेवढे काही चिकित्सक आपल्या हॉस्पिटलमध्ये बसतात ते कशाप्रकारे निवडायचं तो कल्प. सर्वांगदहासाठी आहे आमलकी रसायन, आमलकीला आमलकीच्या काढ्याच्या 27 भावना, आणि त्याच्यानेही बरं होत नसेल तर मग चंद्रकला रस. तर हा जो प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, हे एवढे कल्प, ही एवढी व्यापकता जी आयुर्वेदामध्ये आहे, रसशास्त्रामध्ये आहे, ती फ्रँक चॉईस आपल्यासाठी आहे की आपल्याला नेमका कल्प वापरायचा आहे आणि पेशंटला रिझल्ट द्यायचा आहे. मग आम्ही उशीर असं पण वापरू शकतो. नेक्स्ट त्रिभुवन कीर्ती आणि त्याच्या संदर्भामध्ये मी बरीच तुम्हाला माहिती दिलेली आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला ते एक महत्त्वाचं सांगायचं आहे की HGS हे मॉडर्न केमिस्ट्री जी आहे, जे तुमचे डोके खराब करते, आमचं तर नाही करू शकले. कारण हा हिंगूळ पण HGS आहे, ही कज्जली पण HGS आहे, आणि तो रससिंदूर पण HGS आहे. रससिंदूर वेगळं काम करतो, कज्जली वेगळं काम करते, आणि कज्जलीचे कल्प वेगळे आहेत. खरली या कल्पामध्ये तुम्हाला हिंगुळाचे पण कल्प आहेत, कज्जलीचे पण कल्प आहेत, आणि रससिंदूरचं कल्प आहे. आता एक कल्पना करा, कुमार कल्याण रसमध्ये आम्ही जर हिंगुळ मिसळला तर काय बिघडते, साधा विचार करा. तुम्ही सगळे चिकित्सक बनणार आहात, तुमच्यामधला डॉक्टर जागृत करा, मास्तरला झोपू दे जरा, खूप झाली मास्तर की. तुमच्यातला चिकित्सक जागृत करा आणि त्याला विचारायला लावा, काय बिघडते रससिंदूरमध्ये जर रससिंदूरच्या ऐवजी आम्ही हिंगुळ मिसळला कुमार कल्याणमध्ये. माझे काही विद्यार्थी इथे PG आहेत, ज्यांनी प्रद्युम्न कुलकर्णीच्या वेळेस कुमार कल्याण रस माझ्यासोबत बनवला होता, ते विद्यार्थी इथे आहेत, ते तुम्हाला सांगतील. आम्ही रससिंदूरच्या ऐवजी पूर्ण चंद्रोदय रस मिळवला. तर पूर्ण चंद्रोदय, रससिंदूर आणि मकरध्वज एका कॅटेगरीचे आहेत, हिंगुळ नाही मिसळला. पण हा प्रकार कुमार कल्याण रस अपडेट करण्यासाठी होता. तुमच्याकडे रसतंत्रसार सिद्धप्रयोग संग्रह कृष्णगोपाल कालेडाचे 2 पाठ आहेत, पुस्तकं आहेत तुमच्या डिपार्टमेंटला, आपल्या लायब्ररीला पण आहेत, फार स्वस्त आहे, 200 रुपयाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये स्वामी कृष्णानंद यांनी कुमार कल्याणला अपडेट करायचं, म्हणजे आपण जे कल्प वापरतो त्याला अपडेट करायचं आहे. म्हणजे साधी आरोग्यवर्धनी वापरताना आपल्याला त्याच्यामध्ये जर 100 पुटी लोहभस्म टाकलेली आरोग्यवर्धनी वापरली आणि 1000 पुटी अभ्रकभस्म टाकलेली आरोग्यवर्धनी वापरली तर ती जास्त चांगले रिझल्ट देते. आम्ही कुमार कल्याणमध्ये तो प्रयोग केला, परंतु तो शास्त्रसमर्थक प्रयोग होता, स्वामी कृष्णानंदनी सांगितलेलाच प्रयोग होता तो. जसं रामनारायण शर्मांनी आपल्याला वैद्यनाथच्या सारसंग्रहामध्ये काही प्रयोग सांगितले आहेत, तसे स्वामी कृष्णानंदनी कृष्णगोपाल कालेडामध्ये सांगितले. तर त्यांच्या त्या प्रयोगामध्ये रससिंदूरच्या ऐवजी आम्ही वापरला चंद्रोदय रस, साध्या लोहभस्माच्या ऐवजी आम्ही वापरला 100 पुटी लोहभस्म आणि 100 पुटी अभ्रकभस्माच्या ऐवजी वापरलं 1000 पुटी. आता हे वापरल्यावर त्या ड्रगचे परिणाम जे पाहायला मिळाले ते अतिशय चांगले होते, खूप चांगले पाहायला मिळाले. आणि हे करताना आम्ही हेही विसरत नाही की ब्रत ब्राह्मीवटी वापरताना आम्ही शिरोधारा पण दिली पाहिजे. पंचकर्माला रसशास्त्र रसवैद्य कधी कमी लेखत नाही. तुम्ही शिरोधारा करून जर ब्रत ब्राह्मीवटी वापरली तर त्याचे परिणाम पण चांगले होतात. पण पॅरालिसिसच्या कंडिशनमध्ये जर पेशंटला विस्मृती होत आहे तर त्याच्यासाठी स्पेसिफिक ड्रग आहे आमच्याकडे, स्मृतीसागर रस. अभ्यास करा, खूप चांगले चांगले कल्प आहेत, माहीतच नाही, कधी बघतच नाही आम्ही इंडेक्स उघडून की आणखी असे काही कल्प आहेत का. तर समीर पन्नक बरोबर जेव्हा तो स्मृतीसागरच वापरला आणि शिरोधारा पेशंटला दिली आणि बस्ती कल्पना सुरू केल्या तेव्हा त्याचे परिणाम पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये पण चांगले पाहायला मिळतात. तर चिकित्सक हा अनुभवातनं घडतो, अनुभव हा आपल्याला आपला टीचर देतो,
आपल्याला शिकवणारा शिक्षक देतो, आपण ज्याच्या हाताखाली काम करतो तो डॉक्टर देतो, आणि विश्वासाने लोक त्याच्या हाताखाली जातात की त्याने तो अनुभव द्यावा, आणि अनुभवानेच एखादा विद्यार्थी समृद्ध होत जातो. जसं त्याच्याजवळ ज्ञान येते, जेव्हा तो स्वतः पण करतो आणखी जास्त समृद्ध होत जातो. नेक्स्ट. हां, महामृत्युंजयचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की शीतपूर्वक ज्वरामध्ये आपण वापरतो. वत्सनाबरोबर त्याच्यामध्ये सोमल आहे, हरताळ आहे, जयपाळ आहे आणि हिंगूळ पण आहे. कधी बघितलं की नाही माहीत नाही तुम्हाला हा कल्प, पण आम्ही सातत्याने हा कल्प शीतपूर्वक ज्वरात वापरायचो. म्हणजे आपल्याकडे शीतपूर्वक ज्वरासाठी खूप साऱ्या चिकित्सा आहेत. पहिला कल्प आहे महासुदर्शन चूर्ण, दुसरा आहे महासुदर्शन घनवटी, तिसरा आहे महासुदर्शन काढा, चौथा आहे अमृतारिष्ट, पाचवा आहे सप्तपर्ण घनवटी, आणि याच्यानंतर याच्याने पण बरा होत नाही पेशंट असं जेव्हा पाहायला मिळते तेव्हा मग आम्ही महामृत्युंजय रसाकडे जातो. आणि याची एक गोळी तुम्ही पेशंटला जर दिली ना तर 8 ते 10 लूज मोशन्स होतील, आणि जसे जसे लूज मोशन होत जातील तसा तसा हा पेशंटचा ज्वर कमी होत जातो. रिलॅप्स जेव्हा आपण मलेरिया रिलॅप्स होताना पाहतो, म्हणजे ज्यावेळेस मी शिकत होतो तेव्हा क्लोरोक्विन फॉस्फेट आणि कामाक्विन 4 टॅबलेट स्टेट द्यायचा, त्याची रिॲक्शन पण यायची, कान बधीर व्हायचे, ऐकू यायचं नाही, मेंदूवर त्याचे विपरीत परिणाम व्हायचे, खूप जोरात गॅस्ट्रायटिस व्हायचा, अनेक प्रकारचे दुष्परिणाम पाहिले. म्हणजे ग्लासभर दूध द्यायचं आणि 4 क्लोरोक्विनच्या गोळ्या सारायचा असा प्रकार आम्ही मलेरियामध्ये पाहिला, तेव्हा कंट्रोल होत नव्हता. ही आजपासून 25 वर्षापूर्वीची स्थिती होती, आता तसं नाही आहे. पण अशा परिस्थितीमध्ये पण ह्या महाज्वरांकुशने चांगले रिझल्ट दिलेले आहेत. नित्योदित रस मी तुम्हाला हर्षकुठारमध्ये सांगितलं आहे, घटकद्रव्य एकदा बघून घ्या. पुन्हा मी त्या औषधीच्या समूहाकडे आणतो. आपल्याकडे वातव्याधीचे पेशंट पुष्कळ येतात. आमचे पी जी नेहमी म्हणतात, सर काय सारखेच पेशंट असतात आणि महिना महिना असतात, त्यांना काय पाहायचं? पण तुम्ही त्यांना रोज जर पाहायला गेलेत ना तर रोज त्यांच्यामध्ये काही ना काही बदल पाहायला मिळतात. फक्त ती पाहण्याची तुमच्या जे तुमच्याबरोबर राऊंडला तुमचे हेड येतात त्यांच्या दृष्टीतनं बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पाहायला मिळेल. महावात विद्वंस वाद गजेंद्र सिंह आणि वाद गजांकुश हा वातव्याधी बरा करण्याचा बेस आहे रसशास्त्रामध्ये. घटकद्रव्य आणि त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकामध्ये आहेच, बाकी मी तुम्हाला सांगितले आहे. वाद गजांकुशमध्ये रससिंदूर आम्ही तयार करून घेतला होता, आणि हा रससिंदूर आम्ही षडगुण रससिंदूर, कारण एका विद्यार्थ्याचं षडगुण रससिंदूरवरच काम होतं, तर त्याच्याकडनं बनवून घेतला आणि मग आम्ही तो याच्यामध्ये वापरला होता. तर त्याच्यामुळे एक कल्प आम्ही साध्या रससिंदूरचा बनवला, एक षडगुण रससिंदूरचा बनवला, दोन्हीच्या परिणामांचा अभ्यास पण पाहायला मिळाला. नेक्स्ट. महाविषगर्भ तेलाची माहिती आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट. कालकूट रसचा पण असाच परिणाम पाहायला मिळतो, जो आता बिलकुल विकला जात नाही, परंतु कालकूट रसचा जर तुम्ही अभ्यास केला, नुसतं घटकद्रव्य बघा, वत्सना, पारद, मनशील, ताम्र, आता बाजारामध्ये आरोग्यवर्धिनी पण ताम्रविरहित यायला लागली. म्हणजे ताम्रभस्माचा एवढा लोकांनी ध्यास घेतलेला आहे, धसका घेतलेला आहे, की ताम्र वापरायची पण इच्छा नाही. तांब्याच्या लोट्याचं पाणी तर पिण्याचा प्रश्नच येत नाही. ताम्रभस्म बनवता येत नाही तर वापरणार कुठून आहे? तर ताम्रभस्म बनवणे एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे. आणि कोणी कितीही दावा केला तरी ताम्रभस्म 6 महिन्यामध्ये पुन्हा जिवंत होते, आणि म्हणून ताम्रभस्म बनवल्यावर ते जवळपास 3 महिन्याच्या आत वापरलं पाहिजे असा शास्त्राचा प्रघात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ताम्रभस्म बनवलं जाते आणि हे ताम्र कालकूट रसमध्ये आहे. नेक्स्ट. ज्याप्रमाणे आपण विषाचा अभ्यास केला त्याचप्रमाणे आता उपविष, आपल्याला काही उपविष पण पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये विषतेंदू कुसला. बघा काय होते, कुसल्याचा प्रयोग आम्ही वेदनाशामक म्हणूनच करतो. मॉडर्न सायन्स तर करतेच करते, आम्ही पण करतो. एक महत्त्वाचा फरक तुम्हाला फक्त सांगतो, जो कुसला आम्ही विषतेंदूक वटीमध्ये वापरलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कुसला आणि समभाग काळे मिरे वापरले आहेत. लक्षात ठेवा, काळ्या मिऱ्याचं चूर्ण 50 ग्रॅम आणि 50 ग्रॅम जर आम्ही कुसला घेतला तर त्याचे विषतेंदूक वटी तयार होतात.
पण हा कुसला तिथे वेदनाशामक म्हणून काम करतो. अगदी गुडघेदुखी कशी पण असेल पण विस्तिंदुकवटी त्याच्यामध्ये काम करते, वेदना कमी करते, व्याधी नाही, एक सिम्पटम कमी करते वेदना. हा जो कुसला आहे हा कुसला पुन्हा रसाचार्यांनी वापरला तो अग्नितुंडीवटीमध्ये, आणखी अनेक कल्पांमध्ये वापरला आहे, समीरगस केसरीमध्ये असे खूप सारे कल्प आहेत. पण हा कुसला जेव्हा ते अग्नितुंडीवटीमध्ये वापरतात आणि अग्नितुंडीवटीचा जो भाग आहे किंवा जी संप्राप्ती, ज्या संप्राप्तीसाठी तो अग्नितुंडी कल्प वापरला जातो तो मात्र उदरगत वातव्याधी, इकडे गुडघ्याच्या वातव्याधीसाठी वापरला कुसला त्यांनी काळे मिरे मिळवून, आणि तिकडे जेव्हा अग्नितुंडीवटी तयार केली त्याच्यात चार प्रकारचे क्षार मिळवले आणि कज्जली मिळवली. म्हणजे हा कल्प उदरगत व्याधीमध्ये काम करतो. आता पावसाळा आहे, फार सुंदर कल्प आहे. एका वाटीमध्ये एक चम्मच अद्रकाचा रस घ्यायचा, त्याला गरम करायचं, गरम करून उतरवायचं, थोडं मध किंवा साखर घालायची, पेस्ट तयार करायची, त्याच्यामध्ये अग्नितुंडीचा एक डोस टाकायचा 120 मिलीग्रामच्या वर नव्हे. लहान मुलं असेल त्याच्यापेक्षा कमी, फार लहान मुलांना देऊ नये, कज्जलीचा कल्प आहे. कशाही प्रकारचं स्पाजमोडिक पेन असेल पावसाळ्यामध्ये, कशाही प्रकारचा उदरशूल असेल तो उदरशूल तुम्हाला मिनिटांमध्ये कमी झालेला मिळेल, त्याचं कारण आहे कुसला. तो वातशामक उदरगत वातशामक नाही आहे, तो सर्वांग शरीरामधला वातशामक आहे. गुडघ्यातला वातशामक म्हणून त्याला काळ्या मिऱ्यांबरोबर वापरायचं आणि मीठ वापरायचे, चार प्रकारचे लवण वापरलेले, जसं चंद्रप्रभावटीमध्ये आम्ही 3-4 प्रकारचे लवण वापरले आहेत, त्याचप्रकारे आता आपल्या इथे रसशास्त्र विभागामध्ये सुकृत फडकेंनी चंद्रप्रभावटी बनवली, 4 लवण आणून त्यांनी पण ते वापरून पाहिलं. वृक्काश्मरीमध्ये लोक मीठ खायला बनाई करतात, आम्ही चंद्रप्रभावटी देतो गोक्षुरादी गुगुळबरोबर. बघा चिकित्सा कशी आहे, पण ते सज्जी क्षार, कोणत्या कोणत्या प्रकारचे जे क्षार असतात वापरले जातात त्या क्षारांचं महत्त्व त्या ठिकाणी आहे, आणि हेच क्षार आपल्याला अग्नितुंडीवटीमध्ये वापरले आहेत. की बघा हा एक उपविष कशाप्रकारे 2 प्रकारच्या सिस्टममध्ये वापरला आहे, एका उदरगत वातव्याधीमध्ये जिथे पूर्ण पचन व संस्थान आहे, आणि एक जिथे नाडी व संस्थानामध्ये तुम्हाला फक्त गुडघ्याचा किंवा कमरेचा पाठीचं दुखणं असेल मस्क्युलर पेनमध्ये तुम्हाला विस्तिंदुकवटी वापरता येते. तर प्रश्न हा आहे की वैद्य आपला कल्प कशा पद्धतीने बनवतो, जेव्हा हा रसाचार्यांनी बनवला तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये कोणता विचार होता. त्यांना माहीत आहे की अग्निप्रदीप्त करणारे क्षार आहेत म्हणून अग्निबरोबर प्रदीप्त करणाऱ्या वस्तूबरोबर अग्नितुंडीमध्ये टाकायला पाहिजे, आणि तोच फॉर्म्युला त्यांनी वापरला. पण आमचे रसवैद्य ज्या पद्धतीचा विचार करत होते कल्प बनवताना तो विचार आम्ही करू शकतो का, त्या विचारांच्या जवळपास पोहोचू शकतो का, ती दृष्टी आम्हाला येऊ शकते का, आणि जर ती थोडीफार पण आली तर आम्ही तो कल्प अतिशय समृद्धपणे वापरू शकतो, फार कॉन्फिडन्सने वापरता येतो. तुम्हाला बघावंच लागत नाही तो कल्प दिल्यावर रिझल्ट येणार की नाही, रिझल्ट येणारच, पण तो निवडता आला पाहिजे. जसं पित्ताचे कल्प मी सांगितले तसे हे वातशामक कल्प, वेदनाशामक, वातशामक म्हणण्यापेक्षा वेदनास्थापक. नेक्स्ट बघा आता कुसला किती कल्पामध्ये कसा वापरला आहे. नवजीवन रस, अग्नितुंडीवटी, विषतेंदुकवटी, शिरोल निर्मूलनवटी, सुप्त वातारी रस, समीर गजकेसरी आणि लक्ष्मीविलास रस, कुसल्याचे एवढे सारे कल्प आहेत. आणि रसवैद्य हे सगळे कल्प वापरतात, मी स्वतः वापरताना पाहिलं आहे, रिझल्ट पण मिळतात. अभ्यास केल्यावर आपल्याला कुसल्याचं महत्त्व समजेल की कुसला कशा पद्धतीने वापरला आहे. किमिया हीच आहे, आपण किमियागिरी केलं होतं ना, किमियागिरी नावाचा जो आपण एक गॅदरिंगमध्ये जो केला होता त्याचा अर्थ तोच होता की ही किमिया आहे रसवैद्यांची, की कुसल्याला कशा प्रकारे वापरायचं, धतुरला कसं वापरायचं, वत्सनाभला कसं वापरायचं, शिलासिंदूरला कसं वापरायचं, मनशीर कसं वापरायचं, हरताळ कसा वापरायचा. नेक्स्ट हे पण एक विष आहे. अहिफेनचा पण उपयोग आपण विषद्रव्यांमध्ये अतिशय सढळ पद्धतीने करतो, आपण आहारामध्ये पण खसखसचा उपयोग करतो खाण्यासाठी. आणि तुम्ही बघा ज्या दिवशी तुम्ही खसखसची भाजी खाल्ली ना तुम्हाला झोप फार चांगली येते, तो अहिफेनचा प्रभाव आहे.
पण खसखस भाजी करताना रात्रभर भिजवून ठेवली पाहिजे. जर वेळ नसेल तर गरम पाण्यात घालून तासभर तरी भिजवून ठेवली पाहिजे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या भाजी बनवताना, म्हणजे अहिफेनचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. वेदनाहार रस, निद्रोदय रस, सिंदूरभूषण रस, हर्षदेवारी रस, अहिफेनासव. अहिफेनासव आपण सातत्याने डायरियामध्ये वापरताना पण पाहिलं. लहान मुलांना देऊ नये, गाढ झोपतात मुलं. आणि ज्यांना निमोनिया आहे त्या मुलांना तर मुळीच देऊ नये, लंग फेलियरमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट, आपला चर्चित विषय. आपण ह्या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला ही चर्चा केली होती, म्हणजे जळपाळ नावाचा कल्प, जळपाळ नावाचं विष, विष आहे इतक्या शिताफीनं वापरलेलं आहे. वैद्यनाथचा सारसंग्रह उघडा तुम्ही आणि आपलं अशोकंचुकी रस्ता पान उघडा, तुम्हाला एवढ्या साऱ्या वैधींच्या नावाची यादी मिळेल. वेगवेगळ्या अनुपानाने वेगवेगळ्या व्याधीमध्ये वापरता येते. 32 व्याधींची नावं लिहिलेली आहेत, 32 ठिकाणी हा कल्प वापरता येतो. पण एक चूक मात्र रसवैद्यांकडनं सातत्याने होते, म्हणजे जी औषधी निर्मितीत आहेत त्यांच्याकडून. आम्ही फार शॉर्टकट मारायला शिकलो, पण यशाचा कोणता शॉर्टकट नसतो. अग्नितुंडी हे अशोकंचुकी बनवताना याला 21 भावना द्यायच्या आहेत भृंगराज रसाच्या. का बरं? याच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या यांच्याकडे बघा, कज्जली, वत्सनाब, जयपाळ. हा जयपाळ जो आहे ना, हा वामक आहे. ज्याने ज्याने जयपाळाचा कल्प सेवन केला त्याला कधीतरी उलटी होईल असं वाटते तासाभरामध्ये. आणि हे उलटी होईल याच्यासाठी वाटते की तो त्याचा प्रभाव आहे. तुम्ही जयपाळाला शुद्ध केलं म्हणजे काय केलं, जयपाळाचं बी भिजवलं, फोडलं, त्याच्यातलं तेल आपण ब्लॉटिंग पेपरवर किंवा आपल्या त्या साध्या पेपरवर काढून घेतो. ते तेल पूर्ण त्या पेपरमध्ये लागून जाते तरी पण हा जयपाळ शुद्ध होत नाही. आणि जेव्हा हा कल्पात वापरतो आणि मग याला वामक म्हणून जेव्हा त्याचा परिणाम पाहायला मिळतो, तर त्याला 21 भावना आपल्याला भृंगरा स्वरसाच्या द्यायला लावल्या आहेत. कोणाजवळ एवढा वेळ आहे 21 भावना द्यायला? तुम्ही बाजारातला कोणताही एक कल्प घ्या, अश्वकंचुकीची गोळी खाऊन बघा, तुम्हाला तासभर तरी उलटी आल्यासारखं वाटतं. आणि तेव्हा आम्ही समजतो की भृंगराज स्वरसाच्या भावना बरोबर दिलेल्या नाही. म्हणून जेवणाच्या 3 तासानंतर, जेवण झाल्याच्या 3 तासानंतरच हा कल्प द्यावा जेव्हा अन्न समोर सरकेल. काही इथिक्स पाळावे लागतात, चिकित्सेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारे अश्वकंचुकी वातप्रधान, पित्तप्रधान आणि कफप्रधान व्याधीमध्ये, विशेष म्हणजे मी लहान मुलांना जे निमोनियाटिक असतात, ज्यांना निमोनियाचे सातत्याने होते, सतत सर्दी खोकला, 7 वर्षाच्या आजची सगळी मुलं बघा जे धावत नाही पळत नाही, ते धावा पळायला लागले की त्यांचा निमोनिया असा पण कमी होतो. परंतु त्याच्या पहिले ज्यांना असा त्रास होतो त्यांना अद्रकाच्या रसामध्ये अतिशय कमी मात्रेत अश्वकंचुकी द्या. कसं आहे, रसौषधीचा एक अनुभव असतो. त्या वंदना शिंदेला मी सांगितलं होतं की चंद्रोदयावरती डोळ्याला लावा त्याच्या भावाच्या, आणि दशांग लेप जो आहे त्याचं धूपन करा. असं मी काहीतरी आंधळकर मॅडमला पण एक प्रयोग करायला लावला होता. असे मी अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या औषधं सांगतो आणि त्याचे प्रयोग करून त्यांना जर काही त्रास असेल तर ते करून बघा असं सांगतो. कष्टार्दवामध्ये मी हिंगवाष्टाचा अतिशय शंख भस्म घालून एक साधा प्रयोग सांगतो. ज्यांना ज्यांना जे जे पण प्रयोग सांगितलेले आहेत ते तेव्हा तेव्हाच त्यांना यशस्वी होतील जर ते योग्य पद्धतीने केले तर. त्यांचा अनुभव जो आहे तो औषधांच्या बाबतीतला आहे की ते औषध बाजारातून घेतलं आणि वापरलं, अशोकंचुकी तुम्ही बाजारातून घेऊन वापरली तरी तशीच, त्याच्याने पण रेचन होते, इच्छाभेदीने पण रेचन होते. पण इच्छाभेदीचं कसं आहे, तुम्ही गरम पाण्याबरोबर जर घेतलं आणि थंड पाणी पिलं तर बंद होते, थंड पाण्याबरोबर घेतलं आणि गरम पाणी पिलं तर रेचन बंद होते. इच्छाभेदी त्याचं नावच तसं आहे. जसं तुम्ही अर्धनारी नटेश्वर नावाचं एक औषध आहे आपल्याकडे, त्याचा जर तुम्ही अभ्यास कराल, हा एक वेगळा विषय आहे, मी त्याच्यावर आता बोलणार नाही. परंतु जलोदरारी रसानी पण आपल्याला पेशंटला जेव्हा आपल्याला अतिसार करायचा असतो
किंवा रेचन करायचं असते. रुक्मेश्वरासने पण रेचन होते, जलोदराने पण होते, अश्वकंचुने पण होते आणि इच्छाभेदीने पण होते. मग कशात काय द्यायचं याच्यामध्ये एक कल्पना नाही आहे. यकृत लिहारी लोह त्याच्यामध्ये पण आहे जयपाल. पण ज्याचं पोट फुगलेलं आहे, असायटिस डेव्हलप झालेला आहे, अशा पेशंटसाठी आम्ही जेव्हा यकृत लिहारी लोहची रचना करतो किंवा त्याची चॉईस करतो तेव्हा तो त्या श्रेणीतला ड्रग असतो. कामलाच्या ज्या काही अवस्था सांगितल्या आहेत, कामला, कुंभकामला आणि हलिमक, कुंभकामलाची जी अवस्था आहे, जेव्हा पोट असं मोठं होऊन जाते आणि टॅपिंग केल्याने पण जर पाणी काढलं तरी ते त्याच्यातून कमी होत नाही, मग त्याला रेचन द्यायचं असते, तर त्याच्या जलोदरारी, इच्छाभेदी, याच्यापेक्षा यकृत लिहारी लोह तो त्याच्यातला सगळ्यात चांगला कल्प आहे. त्याच्यामध्ये लोहभस्म आहे, महत्त्वाचं आहे. पण रुक्मिश्वरस का? रुक्मिश्वरसचा एक प्रयोग मला आठवतो. एका पेशंटने क्लोरोक्विन फॉस्फेट खाल्ल्यावर त्याला असे फोडं आले होते, जळल्याचे फोडं कसे येतात तसे, प्रचंड दाह शरीरामध्ये. लेडीज पेशंट, 45 वर वय, अगदी फोडं पाणी भरल्यासारखे फोडं येतात. त्या औषधाचा एवढा धसका बसला की नाही, आता आम्ही ॲलोपॅथीचं औषध खायचंच नाही. आणि मग तिथे आम्हाला एक असा कल्प पाहिजे होता की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विष नाही, ताम्र पण नाही, पण तो रेचक आहे. म्हणून आम्ही हरितकी आणि जयपाळ, रुक्मिश्वरसची निवड निश्चित त्या वयामध्ये मला ती करता आली नाही. मला माझ्या गुरूंकडे जावं लागलं आणि तेव्हा मी त्यांनी मला सांगितलं किताब मी हे पडले ना, आणि मी मग ते शोधायला लागलो. तास, दोन तास ते शोधलं आणि एक असा कल्प मिळाला जो रेचक तर आहे परंतु त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही साईड इफेक्ट करणारं औषध नाही, जसं ताम्रभस्म नाही आहे, कजली नाही आहे. तर अशा प्रकारे त्या पेशंटला जेव्हा आम्ही ते दिलं आणि त्याच्याबरोबर एक मोती पिष्टीचे पण डोस दिले तेव्हा कुठे ते फोडं 3 दिवसानंतर कमी झाले. तर अशा प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये पण आपल्याला जर रेचन द्यायचं असेल ह्या औषध हा कल्पांची विशेषता लक्षात पाहिजे. हे एका वेगवेगळ्या युक्तीने बनवलेले आहेत, वेगवेगळ्या युक्तीने वापरायचे पण आहेत. असं नाही की कोणताही उचल आणि देऊन टाकला, असं कधी होत नाही. विशेष करून चिकित्सकाने असं करू नये. आणि वयस्क चिकित्सक जसा जसा होत जातो तसा तसा त्याला औषधी वापरावर संयम पण यायला लागतो. नेक्स्ट, धतूरचे पण आपण बरेच प्रयोग पाहिलेले आहेत. धतूरचे पण जे औषधं आहेत ते पण आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट, स्मृतीसागर रसमध्ये धतुर्बीज वापरलेलं आहे आणि उन्माद गजकेसरीमध्ये पण वापरलेलं आहे. मला सांगायला आनंद होईल तुम्हाला की मानसरोगाची सगळ्यात चांगली चिकित्सा आयुर्वेदात आहे. राजस्थानमध्ये एक वैद्य आहे, तो स्वतःचं मानसरोगचं स्वतःचं हॉस्पिटल चालवतो ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मानसरोगी येतात. आणि त्यांनी वापरलेले जे कल्प आहेत त्याच्यात अश्रू गाळण्यासाठी चंद्र, आम्ही जी तुम्हाला वरती सांगितली चंद्रोदयावरती, ती शिरोधारा, नेत्रतर्पण, कर्णपूरण आणि उन्माद गज केसरी जर तुम्ही कधी पाहिला त्याचे घटकद्रव्य, त्याच्यामध्ये धतुर्बीज आणि मनशील सांगितलेलं आहे. मी एकदा खाऊन पाहिला होता, खाऊन याच्यासाठी पाहिला की आपल्याला काही त्रास नाही पण आपण तो खाऊ कधी, तापही येत नाही, तापात तर खाता येत नाही, अतिसाराचाही कल्प नाही, पण आपण खाऊन पाहिला पाहिजे. त्याची महती बरीच सांगितलेली आहे. तुम्ही आयुर्वेद सारसंग्रहपेक्षा रसतंत्रसार सिद्धप्रयोग संग्रह जर वाचला तर उन्माद गजकेसरीची खूप चांगली माहिती आहे. आता रिसेंटली मी जेव्हा त्या रायपूरच्या CME गेलो तेव्हा चंद्रशेखर झा, आपले चंद्रभूषण झा सर BHUचे, रामेश्वर पांडे नागपूरचे, आपले गालिब सर दिल्ली एम्समधले, मोठ्या मोठ्या लोकांचे तिथे लेक्चर झाले. आणि त्या लेक्चर्सच्या ओघाने जेव्हा मला बोलायची संधी मिळाली तेव्हा मी ह्याच कल्पांची सगळी माहिती सांगितली. आणि तिथे बसलेले सर्व लोक चिकित्सक होते, ठीक आहे, इथे जे अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत तेवढे सोडले तर तुम्ही सगळे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहात. तुम्हाला पॅरासिटेमॉलवर जेवढा विश्वास आहे ना तेवढा तुम्हाला त्रिभुवन कीर्तीवर नाही. ही शोकांतिका माझी आहे, माझ्या संस्थेची आहे, माझ्या चिकित्सकांची आहे, माझ्या थिंक टँकची आहे, की तुम्हाला ते विश्वास देऊ शकले नाही. परंतु कल्पांवर विश्वास तेव्हा येईल जेव्हा तुमचा निर्मितीवर विश्वास राहील, निर्मितीवर विश्वास तेव्हा येईल जेव्हा तुम्हाला घटक द्रव्यांवर विश्वास राहील.
आणि घटकद्रव्यांवर तेव्हा विश्वास राहील जेव्हा तुमच्या रचना आणि क्रिया ह्या विषयांचा अभ्यास चांगला राहील आणि मग निदानाकडे जाता येईल. कल्प असा बनत नाही, कल्प निदानावर बनते आणि निदान हे रचना आणि क्रियेवर डिपेंड करते. चिकित्सावाल्यांचा तर भागच वेगळा आहे. मी चिकित्सावाल्यांना दोष देणार नाही, अभ्यासच नाही करत, पण हे कल्प वापरताना उन्माद गजकेसरी खाऊन बघायची इच्छा झाली पाहिजे. माझी झाली, मी खाल्ली. तासभराच्या वर उभा राहू शकलो नाही, नंतर 3 तास झोपलो भर दुपारी, कुणाला सांगितलं नव्हतं. पण असं करताना जो तो वापरायचा होता ना, एखाद्या पेशंटला तो वापरायचा होता तर त्याचा अनुभव तर पाहिजे तुम्हाला. तर उन्मादाच्या अशा अवस्थेमध्ये पेशंटला जेव्हा कशाचंच भान राहत नाही आणि असंबद्ध बडबड करतो, फक्त तुम्ही त्याला कसं डोळ्यात पाणी गळेल याच्यासाठी चंद्रोदयावर्तीचा वापर करा. एकांतामध्ये बसवा, धूम करा. दशांग लेपमध्ये जे 10 द्रव्य आहेत ते धूपण्यासाठी चांगलं आहे. एक माहेश्वर धूप नावाचा कल्प तुम्हाला याच्यामध्ये सांगितला, भैषज रत्नावलीमध्ये उन्माद रोगाधिकार चिकित्सेत. तो जर कल्प तुम्ही बनवला तर तो फारच मजेदार कल्प आहे. तुम्ही वाचाल तर तुम्ही सातत्याने मला विचारण्यासाठी याल की सर हे कशाला आहे, म्हणजे त्या घटकद्रव्यांमध्ये हे द्रव्य कशासाठी आहेत. तर त्याचा उपयोग न दिसणारे कारणं आम्ही व्हायरल म्हणतो, पण त्याचा माहेश्वर धूपचा अर्थ सांगताना आमच्या अंबिका दत्त शास्त्रीची टीका आहे, त्यांनी लिहिलं आहे की न दिसणारे कारण, अशी कारण जे दिसतच नाही पण त्या धूपनाने त्याचा फायदा होतो, उन्माद गज केसरीने फायदा होतो. नेक्स्ट. फार प्रचलित आहे भांग, सगळ्यांना माहीत आहे, खाऊन पण पाहिली आहे पुष्कळ लोकांनी, अनुभव पण आहे. पण ही भांग पुष्पधन्वरसमध्ये काय करते, ही घटकद्रव्य कशासाठी आहेत? तर लक्ष्मीविलास रसमध्ये पण आहे ती भांग, त्याचा प्रयोग जो आहे तो वेगळ्या प्रतीच्या जीर्ण पिनस ज्याच्यामुळे तुमच्या आयसाईटवर परिणाम होतो. पण पुष्पधन्व आणि मदनांदक मोदक हे कल्प आपल्याला वाजीकरणासाठी वापरायला सांगितलेले आहे. आता नेमकं आम्ही वाजीकरणाचा उपयोग विचार घेतो तेव्हा आम्हाला एकच गोष्ट लक्षात राहते की पेशंटची इंटरकोर्स कॅपॅसिटी वाढवणे. पण याचा अर्थ तसा नव्हे. जर तुम्ही वाचण्याच्या कामसूत्राचा नेमका अभ्यास जर केला असेल, चोखंबाची टीका आहे हिंदीमध्ये आणि संस्कृतमध्ये, अभ्यास करा. त्यांनी कामजीवनाविषयी एवढ्या सुंदर माहिती दिलेली आहे की सृष्टीमध्ये किड्यामकोड्यांपासून तर मानव प्राण्यांपर्यंत कामजीवनाची व्याख्या केलेली आहे. आणि ही कामजीवन जर नष्ट झालं तर सृष्टी जिथे आहे तिथेच थांबेल, पुढे जाणार नाही, म्हणजे नवीन संतती निर्मितीची प्रक्रिया थांबून जाईल. एवढं महत्त्व कामसूत्राचं वाचनाने लिहिलेलं आहे. हा एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. पण पुष्पधन्वरस खरंच मोर्टॅलिटी वाढवते, स्पर्म काउंटिंग वाढवते, खरंच डेड स्पर्मची काउंटिंग कमी करते, काय करते नेमकं काय? मद्यांधक मोदक नेमकं काय करते? मद्यांधक मोदकचा उपयोग आम्ही नेमकं कुठे करावं? फिमेल इनफर्टिलिटीमध्ये ह्या दोन्ही कल्पांचा काय हो? जेव्हा ओम मॅच्युरिटीमध्ये मी मन्मथाभ्र रसाबरोबर पुष्पधन्वाचा प्रयोग केला आणि आमच्या एका गायनेकोलॉजिस्टला गन सोनोग्राफीने ते स्टडी आम्ही त्यांचे फोटो काढून मांडायला लावली तर त्यांनाही आश्चर्य वाटलं की आयुर्वेदाच्या औषधाने असं कसं होऊ शकते, फर्टिलायझेशन कसं तुम्हाला गन सोनोग्राफीने टिक करता येते, ट्रॅप करता येते आपल्याला, पाहता येते की ओम कसा रॅप्चर होतो, त्याचं ड्युरेशन आपल्याला कमी जास्त काय करायचं आहे, डिफॉर्मिटी पाहता येतात. अभ्यास करण्याचा विषय आहे. पी जी स्टुडंटने जरूर याच्यावर काम करावं, म्हणजे थिसिस करावं नव्हे, अभ्यास करावा. आणि फिमेल इनफर्टिलिटीमध्ये ह्या दोन कल्पांचं खूप महत्त्व आहे. मेल फर्टिलिटीमध्ये पण आहे, पण मेल फर्टिलिटीची चिकित्सा वेगळी आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्पर्मला जास्त महत्त्व देतो, स्पर्म काउंटिंगला महत्त्व देतो, मोर्टॅलिटीला महत्त्व देतो. आणि ज्या प्रमाणात जगामध्ये उष्णता वाढत आहे, ओवम पण निकामी होत आहेत आणि स्पर्म पण निकामी होत आहेत, त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती उत्तरोत्तर कमी होत चालली आहे.
आणि आपण पाहतो आहे की एक मूल ठेवण्याचा जमाना आला आहे, बागडे सरांचं अभिनंदन, त्यांना दुसरी मुलगी झाली आहे, दोन करण्याची त्यांनी हिम्मत ठेवली, काय बदललं आहे. पण लेट मॅरेजेसमध्ये आपल्याला हे सगळे व्याधी पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये ह्या दोन कल्पांचं वेगळं महत्त्व आहे. आणि स्तंभन कार्यासाठी भांगेचा प्रयोग जरी आयुर्वेदामध्ये सांगितलेला असला तरी ते स्तंभन कशाचं करायचं, मेल फर्टिलिटीमध्ये आणि फिमेल फर्टिलिटीमध्ये, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टींचा एक वेगळा विषय आहे, वेगळा अभ्यासाचा विषय आहे. नुसतं आपण पुष्पधन्म आणि मज्ञानांतक मोदकवर तासभर आपण चर्चा करू शकतो, एवढा चांगला विषय आहे. नेक्स्ट, गुंजाचे पण अनेक प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. विषकल्पामध्ये गुंजाचा पण उपयोग आहे. नेक्स्ट, बलातकाविषयी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. आम्ही सातत्याने असं पाहतो ग्रामीण भागामध्ये कुठेही दुखलं, सूज आली की तो सुई असते ना ती बिब्यामध्ये अशी बुडवायची गरम करून आणि ती लावायची. असं करता करता पूर्ण शरीरावर सूज आली तर सगळ्या ठिकाणी त्या बाईंनी लावून घेतली आणि मग ती मेडिकलला ॲडमिट झाली होती. अशी पण एक केस पाहायला मिळाली. पण हा भल्ला तक, तुम्ही नुसतं झाडाखाली उभे राहिले तरी शरीरावर तुम्हाला सूज येईल, एवढा जबरदस्त कल्प म्हणजे हे आहे, विष आहे. तर संजीवनी वटी, नित्योदित रस, चिंचा भल्लातक वटी, धात्री भल्लातक आणि भल्लातकावलेह, भल्लातकावलेहविषयी मी तुम्हाला सांगेन की सोरायसिसच्या थर्ड स्टेजमध्ये जिथे अगदी ड्राय सोरायसिस होतो म्हणजे असे खपल्या निघतात, अशा प्रकारच्या सोरायसिसमध्ये तुपामध्ये तयार केलेला भल्लातकचा हा जो कल्प आहे भल्लातकावलेह, वापरण्याची पद्धत ही चिकित्सकावर अवलंबून आहे. अगदी एक थेंब वापरला तरी तुम्हाला दिवसभर काही द्यायची गरज पडणार नाही, एवढा जबरदस्त आहे. आपल्या आपल्या उस्मानाबादच्या कॉलेजला किरण टवलारे नावाचा एक सद्गृहस्थ शिकवत होता क्रिया, फार पूर्वी, मला वाटते 2008-09 होता. तर त्यांनी त्याच्या विभागप्रमुखासाठी बनवला होता भल्लातकावले, आणि वारंवार फोनवर तो माझ्या संपर्कात होता की सर इथे चुकलं नाही पाहिजे, बरोबर सांगा. एवढा चांगला कल्प आहे, पण तो बनवून वापरता आला पाहिजे. नारळाच्या, हिरव्या नारळाच्या पाण्याबरोबर सोरायसिसमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात आपण पाहिला तर. आणि वेगळ्या वेगळ्या कल्पांमध्ये वेगवेगळे अनुपान पण आपल्याला वापरायचे आहेत, त्याची पण आपल्याला माहिती पाहिजे. अर्कपत्र, रुईचे पानं माहिती आहे तुम्हाला, आपण पुष्कळ ठिकाणी वापरतो. शृंग भस्मामध्ये आम्ही त्याची भावना देतो, तो पहिले दुधाची भावना द्यायची, आता त्याच्या स्वरसाची भावना देतो, ठीक आहे, तेव्हा तो जास्त. आता शृंग पण बॅन झालेला आहे. नेक्स्ट, लांगली, आपल्याला माहीत आहे की लांगली कलिहारी म्हणून नॉर्मल डिलिव्हरीसाठी तळहाताला आणि तळपायाला लावला जाणारा कल्प आहे, फार प्राचीन याच्यामध्ये वापरला जात होता, आता जवळपास हा नामशेष झालेला आहे, वापरत नाही कोणी. नेक्स्ट, महारसामध्ये कोणते विष आहेत आणि महारसाच्या विषाचा आपण कसा प्रयोग करतो. तुथ्याच्या रूपाने आपल्याला दोन कल्प दिसतात, वृद्धिवाधिका वटी आणि नित्यानंद रस, तुथ्या आणि हरता. जेव्हा आम्ही वृद्धिवाधिका वटी पाहतो तेव्हा स्क्रोटममध्ये जर स्वेलिंग आली तर स्क्रोटमच्या स्वेलिंगसाठी हा कल्प वापरला जातो. विशेष म्हणजे आपल्याला सातत्याने शल्यवाल्यांकडनं हा कल्प वापरण्यात जाण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट, संख्याचा नाव तुम्ही ऐकलेलं आहे, सोमलचे प्रयोग आपण करतो, अतिशय जहाल विष आहे. मल्लसिंदूर, मल्लचंद्रोदय, अष्टमूर्ती रसायन, व्याधिहरण रस, असे कल्प ज्याच्यामध्ये पस फॉर्मेशन पाहायला मिळते, म्हणजे अगदी अशा प्रकारचे व्रण ज्याच्यामध्ये पस फॉर्मेशन होत आहे आणि जे चांगले होत नाही, किंवा सिफिलिस आणि गनोरियल इन्फेक्शनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जर पस फॉर्मेशन झालं तर अशा कंडिशनमध्ये पण आपल्याला ह्या कल्पांचा फार चांगला उपयोग होतो. सविस्तर वर्णन करण्यासारखे कल्प आहेत. नेक्स्ट, जसं आपण महारसामध्ये विष पाहिले तसे उपरसामध्ये पण विष आहेत. त्याच्यातला हरताळ नावाचा एक विष आपण सातत्याने वापरतो, त्याच्यामध्ये तालसिंदूर, समीर पंडग, लक्ष्मीविलास, भूतभैरवरस आणि त्रैलोक्य चिंतामणी, याच्यामध्ये प्रचलित जे कल्प आहेत त्याच्यामध्ये समीर पंडग आणि तालसिंदूर.
बघा किती सारी व्हेरायटी मेडिसिन्स आहेत आपल्याकडे, बरेचसे कल्प तर तुम्हाला काय मला पण माहीत नसतील. मी आता हे एवढे मोजके काढले म्हणून मला माहीत आहेत. रसशास्त्राचा टीचर राहिलो 33 वर्षापासून, कदाचित त्याच्यामुळे पण माहीत आहे. परंतु हे कल्प जेव्हा वापरतो तेव्हा मग आपल्याला समजते की नाही याचे परिणाम पण कसे पाहिलं. आम्ही समीरबंधक वापरला आहे, तालसिंदूर वापरला आहे, आणि जेव्हा मी तुम्हाला सातत्याने सांगतो की हरताळचा जेव्हा आम्ही भस्मापासून रसमाणिक्य तयार करतो, जेव्हा आमच्याकडे भस्म आहे मग रसमाणिक्य काय करायचं? आर्सेनिकचं प्रमाण कमी कमी करत जातं. तर आर्सेनिकचं प्रमाण जसं कमी होत जाते, आता मी जेव्हा त्या रायपूरच्या CME मध्ये रामकृष्ण नावाचा एक व्यक्ती आला होता, तो माझा स्टुडंट आहे, हैदराबादवरून आला, त्याने एक वेगळी पद्धत सांगितली होती की कशाप्रकारे आपण रसमाणिक्य बनवलं पाहिजे चुण्यामध्ये, चुनखडीमध्ये. पण आम्ही बल्बमध्ये आणि अभ्रकाच्या पत्र्यामध्ये बनवतो, त्याला माइल्ड बनवत जातो आम्ही. हरताळाला माइल्ड करत करत आम्ही रसमाणिक्यपर्यंत पोहोचतो. पण हे रसमाणिक्य इस्नोफिलमध्ये खूप चांगलं काम करते. मग हरताळ भस्म देता येत नाही का? त्याचं उत्तर आहे नाही. हरताळ भस्म त्या आजारामध्ये देण्यासारखं नाही, आणखी जास्त उग्र आहे. नेक्स्ट, जसं आम्ही हरताळ वापरतो तसं बनशील पण वापरतो, H2S2 आणि H2S3. चंद्रोदयावरतीकडे लक्ष द्या. चंद्रोदयावरती आता शालाक्यवाल्यांनी बनवून घेतली होती, मला दीपक सावंत सर म्हणाले की मी ते बनवून घेतली आहे, आणि काही PG मिळून बनवलेली आहे. मनशील आणि बकरीचं दूध, ते म्हणाले बकरीचं दूध पाहिजे का? तर मी म्हटलं हो, बकरीच्या दुधाचा एनालिटिकल स्टडी करून आणा, तुम्हाला कळेल की बकरीच्या दुधात गाईच्या दुधात काय फरक आहे. अभ्यासाचा भाग आहे. आपण स्टुडंट बनून जेव्हा येतो, टीचर बनून येतो, आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या स्टडीमध्ये जायला पाहिजे. चौकस अशी बुद्धी पाहिजे, रिसर्च मेंटॅलिटी पाहिजे. मग हे चंद्रोदयावरती नुसतं अर्मावर काम करत नाही, आम्ही त्याला उन्मादामध्ये पण वापरलं, अनिद्रेमध्ये पण वापरलं. नेक्स्ट, हे एवढं सगळं जे आता आपण जे तास दीड तासापासून पाहिलं, याचा उद्देश काय आहे? फार स्पष्ट उद्देश आहे. बघा, विषकल्प के निर्माण में रसाचार्यों की भूमिका समजणं, टू अंडरस्टँड द लॉजिक. काय लॉजिक आहे त्यांचं, कशासाठी तो विचार करतात? मी तुम्हाला मोजके उदाहरणं दिले वात पित्त कफाचे, कफशामक द्रव्यांविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. समीरपन्नक आहे, वाचिंदामणी आहे, हा आहे, तो आहे, तो आहे. अरे पण वाचिंदामणीमध्ये मोती पिष्टी आहे ना, गुडघेदुखीवर कसं काम करेल? तो ट्रेकिकार्डियावर काम करतो, जे दारू पिणारे आणि तंबाखू खाणारे पेशंट असतात, म्हणून त्याच्यामध्ये मोती पिष्टी वापरली आहे. अभ्रक पण आहे आणि स्वर्ण पण आहे. मग कोणत्याही वातशामक कल्पामध्ये मोती पिष्टी वापरलेली नाही, मग तो योगेंद्र रस असो की मग अजून कोणताही असो, फक्त बृहद्वा चिंतामणीमध्ये मोती पिष्टी आहे. म्हणजे लॉजिकली रसाचार्यांची जी भूमिका होती तो कल्प बनवण्याची, ती आम्हाला कळली पाहिजे. जर ते कळलं नाही तर मग आम्ही असे कोणत्याही ठिकाणी कल्प वापरायला लागू, आणि ते नेमकं आपल्याला करायचं नाही आहे. आयुर्वेदिक औषध या सत्वर लाभ नाही पोहोचती, आयुर्वेदिक औषधं लवकर काम करत नाही असा भ्रम आहे समाजामध्ये आहे. आपल्या आयुर्वेदाच्या चिकित्सकांना किती मान सन्मान आहे हे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे. तुम्ही रिझल्ट दिले तर तुम्हाला समाजामध्ये मान आहे, तुमचे पेशंट फिरताना दिसले तर मान आहे. म्हणून आपल्याला लोकांमध्ये, समाजामध्ये हा जो, म्हणजे मी तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये पण तुम्हाला वाटते लवकर काम करत नाही आपले औषधं सर, रोजची कंप्लेंट आहे. मग रोजचे लवकर काम करणारे कल्प बघा ना, एवढे आहेत ना, वापरायला लागा. तर हे पण आपल्याला लोकांना समजून सांगायचं आहे की आयुर्वेद लवकर काम करू शकतं. चांगल्या रसवैद्यांचा निर्माण करणे, तुम्ही एक गोष्ट डोक्यातून काढून टाका की रसशास्त्राचे विद्यार्थी चांगले रसवैद्य असतात, मुळीच नाही. रसशास्त्राचे चिकित्सक टीचर चांगले रसवैद्य असतात, मुळीच नाही. मी जेवढे रसवैद्य पाहिले आहेत गुलराज शर्मा मिश्रापासून श्रीदयाल मिश्रांपर्यंत, हे रसशास्त्राचे टीचर नव्हते, हे रसवैद्य होते. शिवकरण शर्मा शांगाणी रसवैद्य होते, परंतु त्यांनी संहिता शिकवली, रसवैद्य नव्हते. हा स्वतःचा इंटरेस्ट आहे की तुम्ही त्या पद्धतीने विचार करता का, त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवता का, आणि तसे विद्यार्थी मिळतात का घडवण्यासारखे? नाही भेटले तर
नुसत्या स्टायपनसाठी आलेत तर ते पण एक गडबड आहे. तर चांगले रस वैद्य निर्माण करणे हा आजच्या एका आपल्या याचा उद्देश पण आहे. अच्छी गुणवत्तावाले विषयुक्त रसकल्प का निर्माण. तुम्ही अनेक कल्प तयार केले, मी त्या कल्पाचे सी डी बनवून आणलेले आहेत जे तुम्ही तयार केले होते ना गॅदरिंगमध्ये, त्या सी डी मी गुप्ता मॅडमकडे दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि मग त्या आपल्या कॉलेजचं जे चॅनल आहे यूट्यूबवर, तर अभिजितला सांगितलं आहे मी त्याच्यावर आम्ही टाकणार, ते तुमच्या सगळ्यांपर्यंत येणार. तुम्ही बनवलेल्या कल्प त्या पूर्ण प्रक्रिया तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे माझा, तो लवकरच तुमच्यापर्यंत येईल. तर त्या सी डी आलेल्या आहेत, त्या मेंगले साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु त्या लावायच्या आहेत की कोणा काय वेगळ्यावेगळ्या तुकड्यांमध्ये आहेत त्या. तर चांगल्या गुणवत्तेची औषधं निर्माण करणे हा पण आजच्या प्रेझेंटेशनचा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे की चांगले औषधं नसतील रिझल्ट नाही. म्हणजे औषधं जसे चतुष्पादचं वर्णन आहे त्याच्यामध्ये औषधं वैद्य पण चांगला पाहिजे, अभ्यासू पाहिजे. पहिल्या बॅचमध्ये आहेत, दुसऱ्या तिसऱ्या बॅचचा अभ्यास व्हायचा आहे माझा, नंतर कॉमेंट्स करीन. पण त्यांना पण चांगल्या प्रकारची औषधं पाहिजे आहेत. तर चांगली औषधं बनवणे, चांगले रसवैद्य निर्माण करणे, आपल्या आचार्यांच्या भूमिका समजून घेणे, कन्सेप्ट समजणे आजच्या प्रेझेंटेशनचा हाच उद्देश आहे. हे मी इथे संपवतो. याच्यावर काही प्रश्न असतील तर मी बसतो, त्याच्यानंतर तुम्ही मला जरूर विचारा. थँक्यू. विषद्रव्यांचा औषधांमध्ये उपयोग या विषयावरती खापर्डे सरांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं खूप सारे कल्प आणि त्यामागची भूमिका आणि त्याचे प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स सरांनी आत्ता कव्हर केलेले आहेत आणि बऱ्याचशा शंकांचं समाधान विद्यार्थ्यांचं झालेलं असणार आहे. तरीही विद्यार्थ्यांना आणखी काही प्रश्न जर विचारायचे असतील तर विचारू शकता. सर, एका रसशास्त्राच्या विभागप्रमुखांना व्यवस्थित मूल्यमापन आजच्या लेक्चरचं केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व अध्यापकांचे आभार आणि विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून आजचं लेक्चर ऐकलेलं आहे आणि मी लक्ष देत होतो की विद्यार्थ्यांनी नोट्स काढलेल्या आहेत आज. मी फार दिवसानंतर नोट्स काढलेलं बघितलं आहे विद्यार्थ्यांना. तर आपण सर्वांनी शांतपणे हे लेक्चर ऐकून घेतलं आणि असाच इंटरेस्ट आपण आयुर्वेदामध्ये दाखवाल अशी अपेक्षा करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.